गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लेट अस स्टार्ट अवर टॉपिक ग्रुप 15 एलिमेंट्स. काल आपण हा सुरू केला होता जस्ट. ओके, सो परत एकदा तुम्हाला सांगते की काय करायचंय. तुम्हाला जे रायटिंग मध्ये सांगते की जे जे मी मेन मेन पॉइंट सांगेल की ते लिहायचे, ते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. So let us start our topic, group 15 elements. So group 15 elements, we have started with electronic configuration, that is the first point. There are 5 electrons in the valence shell. General configuration is NH2NP3, and this is overall electronic configuration. Okay, so electronic configuration tumhala lihta yete, tyachyamule apan ata ha point detail madhe nako ghyayla. Yetoy na saglyanna lihayla, how to write electronic configuration. NH2NP3 आहे, 2H2 2P3, 3H2 3P3, 4H2 4P3, 5H2 5P3, 6H2 6P3. म्हणजे हे पहिल्यांदा राईट हँड साइड भरून घ्यायची. जेव्हा डी भरायचा वेळ येतो तेव्हा काय करायचं, डी ऑर्बिटल भरतो तेव्हा कुठपासून सुरुवात करायची, फोर्थ पीरियड पासून. बरोबर आहे, कारण की इथं 3D आहे पण तो वेकंट राहणार आहे. सो 3D कुठं भरायचा, फोर्थ पीरियड मध्ये. त्याच्यानंतर फिफ्थ पीरियड मध्ये परत 4D येणार आणि सिक्स्थ पीरियड मध्ये 4F जाणार. कारण की एफ म्हणजे काय, N-2, 6-2 4, मग 6 मध्ये आपल्याला 4F येणार. कळालं. सेकंडली वी हॅव टू फिल अप दिस अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल. सो मला फक्त बिस्मत साठी सांगा, बिस्मत साठी ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक फिलिंग करताना आधी 6H2 भरायचा का 4F14 भरायचा, वेदर आय हॅव टू फिल अप 6H2 फर्स्ट और 4F15. इथं काढलेलं आहे डायग्राम, त्याच्यावरनं सांगा अबव प्रिन्सिपल. इथं फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिलं, त्याच्याकडे नका लक्ष देऊ. आय हॅव टू फिल अप 6H2 फर्स्ट. बरोबर ना, आधी 6H2 भरायचा, मग 4F, मग 5D आणि मग 6P. आले लक्षात. सो फक्त हे कन्सिडर नीट समजून घेत जा. आणि त्यामुळेच बघा, 6H2 आधी भरल्यामुळे आपल्याला इथं इनर्ट पेअर इफेक्ट दिसतो की 6H2 एकदम आज जातो, त्याच्यानंतर 4F आणि 5D येतं आणि मग 6P येतं. त्याच्यामुळे 6H2 किंवा ह्या ज्या एसच्या ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत ते इनर्ट पेअर इफेक्ट आपल्याला दाखवतात. आठवते ना, ऑक्सिडेशन स्टेट, इनर्ट पेअर इफेक्ट. ओके, सो दिस इज ओव्हरऑल अबाउट कॉन्फिग्रेशन. कॉन्फिग्रेशन मध्ये अजून एक पॉइंट आहे, कोणता सांगा बरं. ग्रुप 15 एलिमेंट तुमचं ऑलरेडी झालंय, त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की तुम्ही आन्सर्स द्यावी. कॉन्फिग्रेशन मध्ये एक स्पेशालिटी आहे ग्रुप 15 एलिमेंट, दॅट इज इट हॅज अ हाफ फिल्ड पी ऑर्बिटल, एक्झॅक्टली हाफ फिल्ड पी ऑर्बिटल, देअरफॉर इट हॅज सम एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. ओके, सो एस ऑर्बिटल ऑफ दिस एलिमेंट इज कम्प्लिटली फिल्ड अँड पी ऑर्बिटल्स आर हाफ फिल्ड, मेकिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन एक्स्ट्रा स्टेबल. ओके, so just write down this point, p orbitals are half filled, therefore extra stability is there. Okay, so extra stability asliamule tacha ionization potential, electronegativity, ya saglyas properties madhe aplyala thode far changes ki anomaly aplyala disun yete. S orbital is full filled and p orbitals is exactly half filled, therefore it has extra stability to group 15 elements. Okay, फक्त group 15 elements च आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये p orbital half filled आहे. नंतर जेव्हा आपण d block शिकणार आहोत, याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आपला d and f element, d and f block असणार. तर d block मध्ये सुद्धा आपल्याला हाफ फिल्ड असणारे d orbitals कोणते आहेत ते बघायचे, म्हणजे कोणत्या एलिमेंट्स चे आहेत. त्याच्यानंतर एफ ऑर्बिटल बघताना परत आपल्याला हाफ फील्ड म्हणजे एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, जेव्हा हाफ फील्ड एफ ऑर्बिटल असेल त्यावेळेस काय होतं, की एक्स्ट्रा स्टॅबिलिटी तेव्हा सुद्धा मिळते, मग काय चेंजेस होतात ते आपल्याला बघायचे. ओके, सो जसा एस हाफ फील्ड होतो तसाच पी सुद्धा हाफ फील्ड होतो, डी सुद्धा होतो आणि एफ सुद्धा होतो. ठीक आहे, पण एसला काही स्टॅबिलिटी मिळत नाही, पण पी डी एफ या दोघांना तिघांना एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आपल्याला गेन करता येते. ओके, सो दिस इज ओव्हरऑल अबाउट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. Let us move on to next point, and that is atomic properties of the elements. So, कोण कोणते atomic properties आहेत आपल्याकडे? Atomic and ionic radii, ionization enthalpy, electronegativity, and electron gain enthalpy. So, we are going to see these 4 properties once again. हे आपण last time 16, 17, 18 त्या तिन्ही groups ला बघितलं होतं, तेच आता group 15 ला बघायचं. Okay?
तो सुरू करायचं. सो लेट अस स्टार्ट विथ ॲटॉमिक अँड आयनिक रेडियाय. सो जस्ट सी दिस कोवॅलेंट रेडियस, ट्रेंड ऑफ कोवॅलेंट रेडियस, अँड टेल मी व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑर व्हॉट इज सम स्पेशल पॉइंट्स आर देअर ऑर व्हॉट. काय त्याच्यामध्ये चेंज आहे का, रेग्युलर ट्रेंड आहे का, काय आहे सांगा. सो फर्स्ट थिंग, कोवॅलेंट रेडियस इज इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. बरोबर ना, इन्क्रीज होत चाललंय का? येस, इट इज इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. आधीमध्ये कुठं काही आहे का अनॉमली, एका ठिकाणी कुठेतरी कमी झालंय परत वाढलंय असं काही आहे का? तसं काही नाहीये. बरोबर आहे. सो रेग्युलर तुम्हाला इन्क्रीज दिसेल, सगळे ग्रुप्स मध्ये इन्क्रीज होत चाललंय. पण तरी सुद्धा तुम्हाला थोडासा फरक दिसेल की नायट्रोजन पासून फॉस्फरस पाशी येताना बघा खूप जास्त इन्क्रीज आहे. म्हणजे समजा तुम्ही या दोघांची वजाबाकी केली की लक्षात येईल की ही इन्क्रीज जास्त आहे. फॉस्फरसच्या खाली आलं की इन्क्रीज थोडीशी कमी झाली. येते लक्षात? म्हणजे जे इन्क्रीज होण्याचं जे प्रमाण आहे, आता सध्या ते कोरोनाचे तुम्ही हे ऐकत असाल स्टॅटिस्टिक्स की रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण वाढत चाललंय, सॉरी रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण कमी आहे वगैरे. सो सेम थिंग आहे इथं की आपलं जे रेडियस वाढतीये त्याच्याची जी वाढ आहे ती थोडी थोडी कमी होत चालली. येते लक्षात की ही इन्क्रीज शेवटची आहे अँटीमनी 20 मध्ये, त्यांच्यामध्ये इन्क्रीमेंट खूपच कमी आहे. जरी इन्क्रीज असला तरी सुद्धा फार मोठा फरक नाहीये. कळले? सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन नायट्रोजन अँड अदर एलिमेंट्स. आणि यात नायट्रोजन आणि या बाकीच्यांमध्ये फरक काय आहे? नायट्रोजन आणि या बाकीच्यांमध्ये फरक काय आहे? तर नायट्रोजन कडे डी ऑर्बिटल नाहीये, अनॉमलस बिहेवियर. कळले? आणि मगाशी प्रश्न विचारला होता सौरवनीच ना, आय थिंक, की नायट्रोजन एन ट्रिपल बॉन्ड एन असून सुद्धा जास्त स्टेबल का नाही आहे. तर रिझन काय आहे? तर त्याचा साईज खूप स्मॉल आहे, छोट्या साईज मध्ये भरपूर इलेक्ट्रॉन्स त्यांनी बसवले, त्याच्यामुळे त्याची स्टॅबिलिटी कमी होते. ठीक आहे. आले लक्षात? जस्ट सी व्हॉट आर द पॉइंट्स फॉर कोवॅलेंट रेडियस. फर्स्ट थिंग, इट इज गोइंग टू इन्क्रीज डाऊन द ग्रुप. So there is appreciable increase in covalent radii from nitrogen to phosphorus. There is a small increase from arsenic to bismuth due to presence of completely filled d and f orbitals in heavy elements. काय लिहिलंय बघा वाक्य, की asbi पासून म्हणजे इन्क्रीज थोडी थोडी कमी व्हायला लागली. आणि रिझन काय दिलंय? प्रेझेन्स ऑफ कम्प्लिटली फिल्ड डी अँड एफ ऑर्बिटल्स इन हेवी एलिमेंट्स. ठीक आहे. सो रिझन काय आहे? इथे डी आणि एफ ऑर्बिटल असल्यामुळे काय बिघडलं? म्हणजे इन्क्रीज का नाही झालं? उलट डी म्हटल्यावर 10 इलेक्ट्रॉन्स ऍड झाले, एफ म्हटलं की 14 इलेक्ट्रॉन्स ऍड झाले. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला शिल्डिंग पाहिजे, म्हणजे भरपूर इलेक्ट्रॉन्स आतमध्ये आले, आपला साईज वाढला पाहिजे. बरोबर आहे ना? पण साईज एवढा जास्त वाढत नाही. रिझन काय आहे? तर डी आणि एफ ऑर्बिटल्सचं शिल्डिंग पुअर असतं. दे हॅव अ व्हेरी पुअर शिल्डिंग इफेक्ट. बरोबर ना? त्यांचा जो स्क्रीनिंग किंवा शिल्डिंग इफेक्ट आहे तो खूप कमी असतो. त्याच्यामुळं जे आउटर मोस्ट रेडियस आहे, जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहे, ते न्यूक्लियस कडे जास्त अट्रॅक्ट होतात. सो साईज मध्ये इन्क्रीज आहे पण म्हणावी तेवढी जास्त नाही. कळले? जेवढं एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये साईज मध्ये तुम्हाला फरक जाणवेल, तेवढा इथं पी ब्लॉक मध्ये आणि त्यातल्या त्यात नायट्रोजन फॅमिली मध्ये डिफरन्स कमी कमी होत चाललाय. आले लक्षात? रिझन काय आहे? देर इज अ स्मॉल इन्क्रीज फ्रॉम एस टू बी आय ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कम्प्लिटली फिल्ड डी अँड एफ ऑर्बिटल्स इन हेवी एलिमेंट्स. आणि डी आणि एफ ऑर्बिटल्स मुळे काय झालंय? पुअर शिल्डिंग इफेक्ट. इट हॅज अ पुअर शिल्डिंग इफेक्ट. आले लक्षात? दिस इज वन पॉइंट. म्हणजे डी अँड एफ ऑर्बिटल्स आहेत, त्यांचं काम काय तर म्हणजे ड्यू टू देअर प्रेझेन्स पुअर शिल्डिंग इफेक्ट झाले. आणि त्यामुळेच तुम्हाला इथून पुढच्या ज्या आपण चार ऍटॉमिक प्रॉपर्टीज बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला दिसेल की कोणाचं तरी जे काही इन्क्रीज किंवा डिक्रीज होते ते हळूहळू कमी कमी होत जाताना दिसणार आहे प्रत्येक वेळेस. किंवा काही काही वेळेस तर सेम आले, म्हणजे काही काही प्रॉपर्टीज अँटीमनी आणि बिस्मथच्या सेम क्वांटिटीज आहेत. येते लक्षात? ड्यू टू अगेन सेम रिझन, पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ डी अँड एफ ऑर्बिटल्स. आले लक्षात? सो हा पॉइंट लक्षात ठेवा, इट इज नॉट ओनली फॉर ऍटॉमिक अँड आयनिक रेडिया, यू विल कम अक्रॉस दिस पॉइंट अगेन इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर अगेन इन अदर पॉइंट्स ऑल्सो. ठीक आहे. सो त्या केसमध्ये सुद्धा रिझन एकच आहे, डी ऑर्बिटल आहेत आणि एफ ऑर्बिटल्स आहेत खाली खाली यांचं, आणि त्यांचं पोअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे प्रॉपर्टीज मध्ये फार चेंज दिसत नाही. ओके, देर इज नॉट मच चेंज इन द प्रॉपर्टीज. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर टू यू. काल तुम्हाला सांगितलं होतं की हे टेबल काढा आणि फक्त पुढच्या पुढच्या व्हॅल्यूज घ्या. काल तुम्ही हे टेबल काढलंय ना, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन लिहिलं असेल.
सो त्याच्या पुढे एक कॉलम करा आणि कोवॅलेंट रेडियस लिहा. त्याच्या पुढचा अजून एक कॉलम येणार आहे आपला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किंवा आयनायझेशन पोटेन्शियल वगैरे. राईट डाऊन दिस कॉलम कोवॅलेंट रेडियस अँड देन दिस पॉइंट्स. ओके, मास वगैरे लिहायची गरज नाही तुम्हाला, आता माहिती आहे ऍटॉमिक मासेस काय काय आहे किंवा मॉलिक्युलर मासेस, त्याच्यामुळे हे काय लिहू नका. फक्त रेडियस लिहा आणि हा पॉइंट खाली लिहून घ्या रेडियसच्या तिथे, आणि नंतर इथं पुढचा कॉलम आपला येणार आहे आयनायझेशन पोटेन्शियल नंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. झाला असेल तर सांगा मग आपण पुढे जाऊ. नेक्स्ट वन आयनायझेशन एन्थाल्पी. ओके, आयनायझेशन एन्थाल्पी. सो एव्हरी वन नोज दिस डेफिनेशन. आता आपण डेफिनेशन मध्ये नको जायला, डिरेक्टली आपण प्रॉपर्टी बघूया. डेफिनेशन काय आहे तर एक इलेक्ट्रॉन बाजूला काढायला, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला किती एनर्जी लागते, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज आयनायझेशन एन्थाल्पी. दिस एनर्जी इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ हीट एनर्जी, देअरफॉर दिस एन्थाल्पी वर्ड कम्स इन टू द पिक्चर. ओके, सो इट इज अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द आउटर मोस्ट शेल. ओके, सो अगेन सेम एज इन द ट्रेंड इन द ग्रुप, ग्रुप मध्ये काय होत जातं, आयनायझेशन एन्थाल्पी कमी कमी होत जातं. सो तो इथं सुद्धा आपल्याला दिसणार आहे आयनायझेशन एन्थाल्पी इज गोइंग टू डिक्रीज डाऊन द ग्रुप. ओके, आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज डाऊन द ग्रुप एज वी मूव डाऊन द ग्रुप. येते लक्षात? आणि रिझन काय आहे आयनायझेशन एन्थाल्पी कमी कमी का होत चालली आहे, टेल मी. कोणाला काही डाऊट नाही ना आयनायझेशन एन्थाल्पी कमी का होतीये? डाऊट नसेल तर मलाच डाऊट आहे असं समजा आणि मला आन्सर द्या. व्हाय आयनायझेशन एन्थाल्पी इज डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप, व्हॉट आर द टू रीझन्स? ऍटॉमिक साईज वाढल्यामुळे काय होतं, इन्क्रीज इन ऍटॉमिक साईज अँड डिक्रीज इन न्यूक्लिअर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इन्क्रीज इन ऍटॉमिक साईज अँड डिक्रीज इन इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ड्यू टू दिस टू रीझन्स यु विल गेट डिक्रीज इन आयनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यूज डाऊन द ग्रुप. कळाले? तर आवाज येतोय का नीट? बघा बरं आता आवाज येतोय का? येतोय ना? ठीक आहे, आता येतोय का? परत एकदा बघा. ओके, सो फर्स्ट थिंग आयनायझेशन एन्थाल्पी इज डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप, सो त्याच्यामध्ये काय वाद नाहीये. आता आपण पुढे जाऊया की ग्रुप 15, ग्रुप 15 चा कंपॅरिझन करूयात आपण ग्रुप 14 अँड ग्रुप 16. ग्रुप 15 चा कंपॅरिझन करायचंय ग्रुप 14 म्हणजे त्याच्या डावीकडचा आणि ग्रुप 15 त्याच्या राईट हँड साईडचा, ग्रुप 16 त्याच्या राईट हँड साईडचा, ह्या दोन्ही ग्रुप बरोबर कंपॅरिझन केलं तर काय दिसतं? ड्यू टू एक्झॅक्टली हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिस ग्रुप 15 गेट्स एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, देअरफॉर देअर आयनायझेशन एन्थाल्पीज आर हायर. आयनायझेशन एन्थाल्पीज आर हायर एज कम्पेअर्ड टू ग्रुप 16. बरोबर आहे ना? आणि रेग्युलर पिरियड मध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॉट हॅपन्स टू द आयनायझेशन एन्थाल्पी, वेदर इट इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग अक्रॉस अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॉट हॅपन्स टू आयनायझेशन एन्थाल्पी, इट इज इन्क्रीजिंग. बरोबर आहे? म्हणजे जसजसं मी लेफ्ट पासून राईट पाशी येत जाईल तसं आयनायझेशन एन्थाल्पी माझी वाढत जाणार आहे. ओके, हा आहे ग्रुप नंबर 15. सो ग्रुप नंबर 15 च्या आधी येतो ग्रुप नंबर 14. मग 14 पेक्षा 15 ची जास्त असेल का? ग्रुप नंबर 14 पेक्षा ग्रुप नंबर 15 ची आयनायझेशन एन्थाल्पी जास्त असेल का? येस, कारण की आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, सो दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंडली 15 आणि 16 कंपॅरिझन केलं तर मात्र प्रॉब्लेम होतो, कारण की 15 कडे एक्झॅक्टली हाफ फिल्ड आहे. बरोबर आहे?
15 आणि 16 चा कंपॅरिझन केलं तर काय दिसतं, तर 16 चे आयनायझेशन एन्थाल्पी 15 पेक्षा थोडीशी कमी आहे. अँड द रिझन इज एक्झॅक्टली हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आले लक्षात? सो ग्रुप 16 एलिमेंट्स हॅव जनरली लोअर आयनायझेशन एन्थाल्पी करस्पॉन्डिंग टू ग्रुप 15 एलिमेंट्स. ओके, दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. आता हे काय लिहून घ्यायची गरज नाही, तुमच्याकडे हे ऑलरेडी आहे. ग्रुप 16 च्या आयनायझेशन एन्थाल्पी मध्ये आपण हा पॉईंट ऑलरेडी लिहिलेला आहे. आले लक्षात? So see, it goes on increasing down the group due to increase in atomic size. Pude baga, group 15 elements have higher ionization enthalpy than group 14 elements due to smaller size of group 15 elements. Kalale, regular aapla 14 pasna 15 pasna etana size kami hote, ionization enthalpy vadat jate. And dusra kay, group 15 elements have higher ionization enthalpy than group 16 due to exactly half filled electronic configuration. Okay, what does it mean? 14 15 ani 16 14 15 16 yancha madhe maximum ionization enthalpy konachi aahe? Maximum ionization is 15, group 15. Kalte na reason kay aahe? So 14 peksha 15 okay aahe, mhanje aapla regular trend aahe 14 peksha 15 motha. 15 आणि 16 मध्ये काय झालंय तर हाफ फिल्ड कॉन्फिगरेशन मुळे परत 15 ची आयनायझेशन एन्थाल्पी मॅक्सिमम आली. सो जस्ट कीप इन माइंड दिस टेबल. ग्रुप 14 देन ग्रुप 15 सॉरी म्हणजे 14 15 16 मध्ये मॅक्सिमम आहे 15 किंवा 14 नंतर 16 16 नंतर 15. कळले? सो इन दिस वे यू हॅव टू रिमेंबर आयनायझेशन एन्थाल्पी. याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी, थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी. ठीक आहे, सो ते सुद्धा पॉइंट तुम्ही एकदा एनसीईआरटी बुक मध्ये बघून घ्या. ते इथं डिटेल मध्ये दिलेले नाही आहेत, नाहीतर आपलं आयनायझेशन एन्थाल्पी मध्ये जास्त हेवी. आपल्याला जस्ट क्विक रिव्हिजन पाहिजे ना तुम्हाला. फक्त एक पॉइंट आहे, थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी खालचे जे दोन आहेत त्याच्यामध्ये अँटीमनीची जास्त आहे आणि बिस्मटची कमी आहे. आणि त्या रिझन त्याचा इनर्ट पेअर इफेक्टशी रिलेटेड आहे. तुम्ही एकदा पुस्तकातून वाचा तो पॉइंट, म्हणजे क्लिअर होईल. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. सो हे तीन पॉइंट किंवा हा शेवटचा जो चौकोन आहे तेवढा लिहिला ती बास होईल. आयनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज लिहा आणि हा पॉइंट लिहा. ग्रुप 14 लेस दॅन ग्रुप 15 ग्रेटर दॅन ग्रुप 16. ओके, झालंय लिहून पुढे जायचं. तर या ज्या व्हॅल्यूज आहेत 1402 1012 वगैरे याच्यामध्ये थोडासा तुमचा जे एकक स्थान आहे म्हणजे युनिट्स प्लेस इथं 2 आहे, 12 आहे, 7 आहे, त्याच्यामध्ये थोडासा 1 ± 1 2 नी फरक होऊ शकतो. ऍव्हरेज व्हॅल्यूज लक्षात ठेवा. तुम्हाला काही या व्हॅल्यूज कोणी परीक्षेत विचारणार नाही, फक्त हे डिपेंड डिक्रीज इन्क्रीज काय होत जाते हे कळेल. आणि अजून एक आपला मगाचा जो पॉईंट होता आयनायझेशन ऍटॉमिक रेडियस मधला तो सेम आहे. इथं बघा 1402 आहे ते डायरेक्ट 1000 झाले आणि नंतर रेग्युलर आपली एक एक कमी झालेली दिसते. 10 चा 9, 9 चा 8, 8 चा 7. पण इथं खूप मोठा डिफरन्स आहे नायट्रोजन टू फॉस्फरस. अगेन इट इज नथिंग बट स्मॉल साईज ऑफ नायट्रोजन, ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल ऑर अनॉमलस बिहेव्हिअर ऑफ नायट्रोजन. किंवा इकडे या सगळ्यांकडे डी ऑर्बिटल आहे ज्यांचं शिल्डिंग पुअर आहे, डी अँड एफ शेल्स. कळाले? सो जी डिक्रीज नायट्रोजन आणि फॉस्फरस मध्ये दिसते तेवढी डिक्रीज आर्सेनिक अँटीमनी बिस्मथ मध्ये दिसणार नाही. ओके, विच इज सेम फॉर ऍटॉमिक साईज, इट इज अगेन सेम फॉर आयनायझेशन एन्थाल्पी. त्याच्यामुळे हा पॉईंट इथं परत लिहिलेला नाहीये, पण लक्षात घ्या सेम रिझन पण सेम आहे आणि पॉईंट पण सेम आहे की जो डिफरन्स पहिल्या दोघात आहे तोच डिफरन्स खालच्या तिघांमध्ये नाहीये. कळालं? झालं असेल लिहून तर सांगा, मग आपण पुढे जाऊयात.
Okay. Next one, electronegativity. So what trend you can see from top to bottom, whether it is increasing or decreasing? Whether it is increasing or decreasing, it is decreasing. फक्त शेवटी antimony आणि bismuth फार सेम सेम आलेत, म्हणजे हळूहळू हा जो डिफरन्स आहे तो कमी कमी होत गेला. डिफरन्स एवढा कमी झाला की शेवटचे दोघ जण सेम झाले. कळते? मगाचपासून आपण बघतोय की जो डिफरन्स आहे नायट्रोजन फॉस्फरस मध्ये जो डिफरन्स आहे तो खालच्यांमध्ये खूप कमी होत जातो, आणि हा डिफरन्स एवढा कमी झालाय की शेवटचे दोघ जण ऑलमोस्ट इक्वल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आली. आली लक्षात? सो अगेन द ट्रेंड इज ओके, इट इज डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप, इट इज रेग्युलर विथ अवर पिरियॉडिक टेबल. ओके, फक्त रेग्युलर पिरियॉडिक टेबल आहे, म्हणजे ट्रेंड रेग्युलर आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाईज बघायला गेला तर ग्रुप 15 एलिमेंट इज नथिंग बट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे ही सगळी एलिमेंट इन जनरल इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. 15, 16, 17, 18, ओके सॉरी 15, 16, 17 तिन्ही ग्रुप्स आहेत ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्सचे आहेत. ओके, त्यातल्या त्यात कोणतं? नायट्रोजन आणि फॉस्फरस, आणि त्याच्यानंतर ग्रुप 16 मधला ऑक्सिजन, ग्रुप 16 मधले सगळेजण ऑक्सिजन सल्फर, तसंच इकडे ग्रुप 17 चे सगळेच FCl, BrI, ऑल ऑफ देम आर इलेक्ट्रो निगेटिव्ह. ओके, बिस्मथच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बाबत बघायला गेला तर याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शेवटी बघा, बिस्मथ एक मेटल आहे, लक्षात येते? सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर त्याचा खूप कमी होणार आहे आणि इट विल बिहेव्ह एज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. कळतंय? सो इट इज अ मेटल, देअरफॉर इट हॅज अ लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी और लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर इन स्पाइट ऑफ प्रेझेंट इन ग्रुप 15, म्हणजे पी ब्लॉक मध्ये असून सुद्धा मेटालिक कॅरेक्टर मुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी झाली. कळालं? सो डिक्रीज इन द ग्रुप, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप विथ इन्क्रीज इन ऍटॉमिक साईज. हाउएव्हर अमंग द हेवियर एलिमेंट्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज ऑलमोस्ट सेम. SbBi यू विल गेट ऑलमोस्ट सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, अँड रिझन इज वॉट? अगेन पोअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ डी अँड एफ ऑर्बिटल्स. ओके, सो जी काय साईज मध्ये डिफरन्स कमी असल्यामुळे काय झालं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला पण डिफरन्स कमी होत गेला. कळते? साईज मधला डिफरन्स कमी आहे, त्याच्यामुळे आयनायझेशन पोटेन्शियल मधला डिफरन्स कमी आला आणि तसंच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा पण डिफरन्स कमी आला. आले लक्षात? सो अल्टिमेटली इट कंपन्सेट द इन्क्रीज इन द साईज फॅक्टर लीड्स टू ऑलमोस्ट सिमिलर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ SbBi अँड BrI. ओके, ही बिस्मथची जी एक्सपेक्टेड साईज होती त्याच्यापेक्षा बिस्मथची साईज थोडीशी कमी आहे. रिझन काय? ओव्हर शिल्डिंग ऑफ डी अँड एफ ऑर्बिटल्स, आणि त्यातल्या त्यात बिस्मथ मध्ये 4F नावाचा नवीन ऑर्बिटल आहे, त्याच्यामुळे रेग्युलर जेवढी इन्क्रीज पाहिजे तेवढी झालेली नाहीये, त्याच्यामुळे हे कॉम्पन्सेशन काय झालं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दोघांची ऑलमोस्ट सेम आली. कळालं? सो बरेचदा क्वेश्चन काय असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचे ट्रेंड लिहायचे असते. तर नॉर्मली आपण काय शिकलो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, म्हणजे आपण कसं लिहिणार, एन मॅक्सिमम, त्याच्यानंतर पी, मग एस, SbBi आणि BrI. तर ऍक्च्युली ट्रेंड कशी आहे, तर एन मॅक्सिमम, त्याच्यानंतर पी फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, आणि त्याच्यानंतर अँटीमनी इक्वल टू बिस्मथ. कळते? इथे लिहिलेलं नाहीये पण समजून घ्या, एन मॅक्सिमम म्हणजे एन काढायचा ग्रेटर दॅनचा साईन, एन ग्रेटर दॅन फॉस्फरस, फॉस्फरस नंतर कोण येणार आहे, आर्सेनिक, आर्सेनिक नंतर अँटीमनी. बरोबर आहे? अँटीमनी नंतर काय करायचं, SbBi आणि BrI मध्ये ग्रेटर दॅन और लेस दॅनचं साईन न देता काय करायचं, तर इक्वलचं साईन द्यायचं. ओके, सो इन दिस वे द ट्रेंड इज, ऍक्च्युअल ट्रेंड इज. आर्सेनिक मध्ये लिहा. आले लक्षात? कोणाला काही डाऊट आहे का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल, वाय इट इज डिक्रीजिंग, वाय इट इज, वाय देर इज अ लेस डिफरन्स, मोर डिफरन्स? समजलाय कन्सेप्ट? ग्रुप 15 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज बाकीच्यापेक्षा थोड्याशा वेगवेगळ्या आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेस कसं झालंय, ग्रुप 13, 14, ठीक आहे, त्याच्यामध्ये मेटल्स जास्त आहेत किंवा नॉन मेटलॉइड्स आहेत, मेटल्स जास्त आहेत, आणि हळूहळू आपण कुठं चाललोय तर नॉन मेटल्स पाशी चाललोय. कळते ना? मेटल्स पासून, म्हणजे आपण आधी एस ब्लॉक मेटलचा झाला, डी ब्लॉक मेटलचा झाला, आणि पी ब्लॉक मध्ये आला तर ग्रुप 13 आणि 14 त्याच्यामध्ये मेटल्स जास्त आहेत, मेटलॉइड्स आणि मेटल्स जास्त आहेत,
13 आणि 14 मधन पुढे गेलो की 15वा ग्रुप येतो, त्याच्यात मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स हे तिघ जण दिसतील आणि हळूहळू नॉन मेटालिक कॅरेक्टर वाढत जाणार आहे, येते लक्षात. त्याच्यामुळे 15चा ग्रुप आहे हा थोडासा ट्रान्सफर फेज मध्ये आहे, तो बॉर्डर लाईनला आहे, त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये थोडासा ग्रुप 14 पेक्षाही चेंजेस असणार आहेत आणि ग्रुप 16 पेक्षा सुद्धा चेंजेस असणार आहेत. ओके, त्याच्यामुळे ग्रुप 15 खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाम मध्ये तर अर्थातच आहे, कारण की त्याच्या प्रॉपर्टीज मध्येच चेंजेस आहेत, त्याच्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न विचारायला आवडीचा धडा आहे हा. ओके, तर लिहून झाला असेल तुमचा, आपण पुढे जाऊया नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, सो व्हॉट डू यू थिंक अबाउट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, म्हणजे ग्रुप 15 एलिमेंट्सची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बाबत काय हे असेल, काय ट्रेंड पेक्षाही त्या ग्रुप 15 एलिमेंट्सला इलेक्ट्रॉन गेन करायला आवडेल का? दिस इज द फर्स्ट क्वेश्चन, वेदर दे विल अर्ज टू गेन इलेक्ट्रॉन, त्यांना इलेक्ट्रॉन घ्यायला आवडणार आहे का नाही आवडणार का, कारण की त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे हाफ फील्ड म्हणून, आणि हाफ फील्ड जे आहेत दे आर नॉट मोर इझिली गोइंग टू गेन दिस इलेक्ट्रॉन, म्हणजे त्यांना बळबळ आपल्याला इलेक्ट्रॉन द्यावा लागणार आहे, येते लक्षात. सो इझिली मिळणार नाहीये, पण त्याचबरोबर हे इलेक्ट्रॉनिगेटिव्ह पण आहेत, येते लक्षात. काय सांगते बघा, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे ड्यू टू हाफ फील्ड पी ऑर्बिटल, हाफ फील्ड पी ऑर्बिटल असल्यामुळे इन जनरल इलेक्ट्रॉन गेन करायला त्याला काय फार मोठा इंटरेस्ट नाहीये, येते लक्षात. फार मोठा इंटरेस्ट नाहीये म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह पण नाही होणार. आपण बघा, आठवत असेल तर ग्रुप 18च्या बाबतीत बोललो होतं, दे आर कम्प्लिटली स्टेबल मॉलिक्युल्स, कम्प्लिटली स्टेबल ऑक्टेट वगैरे होतं, तर त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती, आठवते ना, व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती. पण हे हाफ फील्ड आहेत, ठीक आहे, हाफ फील्ड आहेत, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे, पण ते 100% स्टेबल आहेत का? नाही. आणि हाफ फील्ड म्हणजे काय स्टेबल नाही, फुल फील्ड म्हणजे स्टेबल असतं, दे हॅव एक्स्ट्रा स्टॅबिलिटी बट नॉट कम्प्लिटली स्टेबल. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू निगेटिव्हच आहे, पण लेस निगेटिव्ह आहे. काय सांगते कळालं? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, पण लेस निगेटिव्ह आहे ऍज कम्पेअर टू ग्रुप 16 अँड ग्रुप 17. ग्रुप 16 अँड ग्रुप 17 त्यापेक्षा यांची व्हॅल्यू लेस निगेटिव्ह येणार, येते लक्षात. पॉझिटिव्ह होणार नाही, का पॉझिटिव्ह होणार नाही, तर हे 100% स्टेबल नाहीये, जसं आपले ग्रुप 18 मध्ये 100% स्टॅबिलिटी होती तशी मिळणार नाहीये. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कमी झालाय, पण तो पॉझिटिव्ह होणार नाही. आणि सेकंडली बघा, ग्रुप 15 एलिमेंट्स नायट्रोजन फॉस्फरस आहेत, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहेत, म्हणजे ते इलेक्ट्रॉन गेन करणार आहेत, येते लक्षात. ओके, सो जस्ट सी व्हॉट आर द पॉइंट्स, म्हणजे पहिली गोष्ट, दे आर नॉट गोइंग टू टेक अप इलेक्ट्रॉन्स मोर इझिली, ठीक आहे, म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉन गेन करायची जास्त काही गरज नाहीये, पण तरी सुद्धा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह लिहायची नाही. ओके, दे आर नॉट पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, सो ग्रुप 15 हॅव द सेल सिमेट्रिकल कॉन्फिग्रेशन, हाफ फील्ड पी ऑर्बिटल, so they do not have any urge, to take up extra electron. urge म्हणजे काय? गरज, ठीक आहे, त्यांना काही गरज नाहीये, की त्यांना फार काय उत्साह नाहीये असं म्हणूयात आपण, की दे डू नॉट हॅव एनी अर्ज टू टेक अप एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन बिकॉज देअर कॉन्फिग्रेशन विल बिकम अनसिमेट्रिकल ऑर लेस स्टेबल. ते कॉन्फिग्रेशन लेस स्टेबल होणार आहे, म्हणजे मुद्दामून स्टॅबिलिटीकडनं अनस्टॅबिलिटीकडे जायची त्याची काही जास्त गरज नाहीये, बट दे आर नॉट 100% स्टेबल, ठीक आहे, जरी एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते तरी 100% स्टेबल नाहीये, सो देअर इज निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, बट इट इज लेस निगेटिव्ह अँड अगेन इट इज गोइंग टू डिक्रीज डाऊन द ग्रुप. ओके, जे रेग्युलर आपली इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची ट्रेंड आहे, इट इज गोइंग टू डिक्रीज डाऊन द ग्रुप, ऑर इट विल बिकम लेस निगेटिव्ह डाऊन द ग्रुप. ओके, सो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज गोइंग टू डिक्रीज ऑर बिकमिंग लेस निगेटिव्ह विथ इन्क्रीज इन साईज ऑफ सेंट्रल ऍटम moving down the group. Electron gain enthalpy is going to decrease at down the group. Okay, sagya soppa kay decreasing down the group, and decrease mhanje kay hot jata, it is going to become less and less negative. Kalane electron gain enthalpy samajla asel tar eka question cha answer dya. Group 15 16 17 18 ग्रुप 15, 16, 17, 18 यांचं इन्क्रीजिंग निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी समजा अरेंज करायचं झालं तर कसं दिसणार आहे? इन्क्रीजिंग
निगेटिव इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इन्क्रीज मध्ये लिहायचं असेल तर कसं दिसणार आहे? अरेंज दिस ग्रुप्स, ग्रुप 15, 16, 17, 18. अरेंज द ग्रुप 15, 16, 17, and 18 इन इन्क्रीज इन द ट्रेंड ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. So give me answer. कोणता सांगितलाय? 15, 16, 17, 18. 14 नकोय मंदार, 14 नकोय. 15, 16, 17, 18. तर सगळ्यात कमी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किंवा सगळ्यात कमी निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह कोण आहे? ग्रुप 18, बरोबर आहे. लेट स्टार्ट विथ ग्रुप 18, देन 15, देन 16, अँड मॅक्सिमम निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कोणाची आहे? ग्रुप 17. ओके, मॅक्सिमम इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, मॅक्सिमम निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कोणाची आहे? तर ग्रुप नंबर 17. सो ट्रेंड इज 18, 15, 16, 17, 18, 15, 16, 17. कळालं? आता हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारताना ग्रुप्स न विचारता काय करणार आहेत? एलिमेंट्स विचारते. ओके, एलिमेंट्स फक्त एकदा चेक करायचे की एकाच पिरियड मध्ये सगळे लिहित का नाही, तर वर खाली ट्रेंड होऊ शकते. कळालं? समजा चारही एलिमेंट्स एकाच पिरियड मध्ये असेल तर 18, 15, 16, 17 या ट्रेंड नुसार इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लिहायची. आले लक्षात? सो आय होप दिस पॉइंट इज क्लियर. सो वी हॅव सीन फोर ऍटॉमिक प्रॉपर्टीज: ऍटॉमिक साईज, आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. समजले आहेत हे पॉइंट्स? हे समजले असतील तर आपण पुढे जाऊया. ओके, सो लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. लिहून झालंय ना सगळ्यांचं, फक्त काय याच्यामधलं महत्वाचं लिहायचंय? इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, इट इज गोइंग टू बिकम लेस निगेटिव्ह, बट इन जनरल दे डू नॉट हॅव एनी अर्थ टू टेक अप एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. ओके, their electron gain enthalpies are in general have less negative values. Okay, so group number 18 nantar number yeto group number 15 cha, 18 nantar 15 ani mag 16 17. Okay, next one, physical properties of group 15 elements. Physical properties of group 15 elements म्हणजे याच्यामध्ये कोण गॅस आहे, कोण सॉलिड आहे, कोण लिक्विड आहे बघायचं, त्याच्यानंतर कोण मेटल आहे, कोण नॉन मेटल आहे ते बघायचं. महत्वाचे हे दोन पॉइंट बघायचे आणि मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट मधली ट्रेंड्स बघायचे. ठीक आहे, सुरू करायचं. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 15 एलिमेंट्स. सो फर्स्ट वन, नायट्रोजन. इट इज अ डायटॉमिक गॅस while the rest of the elements are solid in nature. Okay, it is a diatomic gas and while the rest of the elements are solids in nature. Okay, moving down the group, metallic character increases due to decrease in ionization enthalpy. Okay, as you go down the group, metallic character is going to increase. So mala ek sanga metallic character baddal. Nitrogen, phosphorus, SBBI म्हणजे NPASSBBI त्यातले मेटल्स कोणकोणते आहेत, नॉन मेटल्स कोणकोणते आहेत आणि मेटलॉइड्स कोणकोणते आहेत? NPASSBBI, नायट्रोजन अँड फॉस्फरस आर नॉन मेटल्स. त्याच्यानंतर पुढे SBBI आर मेटल्स अँड मधला जो कोण राहिला AS, दॅट इज मेटलॉइड. ओके, नायट्रोजन फॉस्फरस नॉन मेटल्स आहेत, आर्सेनिक बिस्मथ मेटलॉइड्स आहेत आणि पुढचा आहे, सॉरी, आर्सेनिक आणि
सॉरी एस एंड एस बी आर मेटालॉइड्स एंड बिस्मथ इज नॉन मेटल. ठीक है, नंतर आपण पहिला पॉइंट केला की नायट्रोजन इज अ गॅस व्हाइल अदर्स आर सॉलिड्स. सो कसे सॉलिड्स आहेत बघा, नायट्रोजन इज अ कलरलेस गॅस, फॉस्फरस इज रेड और व्हाइट सॉलिड. हे रेड आणि व्हाइट काय तर इलेक्ट्रॉक्स आहेत. त्याच्यानंतर आर्सेनिक पण आहे येलो आणि ग्रे, बिस्मथ आहे येलो और सिल्वर, आणि सॉरी एसबी नाही अँटीमनी आहे येलो आणि सिल्वर, आणि बिस्मथ आहे पिंक अँड व्हाइट. ओके, दीज आर नथिंग बट टू टाइप्स ऑफ दीज डिफरंट ऍटम्स. ओके, और डिफरंट एलिमेंट्सच्या प्रत्येकाचे हे दोन दोन वेगवेगळे टाइप्स आहेत किंवा वेगवेगळ्या कलर्स मध्ये एक्झिस्टन्स आहे. इट इज नथिंग बट एलेट्रॉपी. ठीक आहे, एलेट्रॉपी पशी आपण येऊया, त्याच्या आधी आपण हे मधलं वाक्य काय आहे ते कम्प्लीट करूयात आणि मग एलेट्रॉपी बद्दल डिटेल मध्ये बघूया. द मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट इन जनरल इन्क्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम. बरोबर आहे, कारण की गॅस आहे, मग नंतर सॉलिड सॉलिड होत गेले आणि शेवटचं मेटल्स आले. ओके, गॅस आहे परत नॉन मेटॅलिक आहेत सॉलिड्स, मग मेटलॉइड सॉलिड आहे ना मेटॅलिक सॉलिड आहे. सो यु विल गेट ग्रॅज्युअल इन्क्रीज इन मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. ओके, फक्त एक पॉइंट आहे मेल्टिंग पॉइंटच्या बाबतीत. सो जस्ट अंडरलाईन दिस सेंटेन्स, मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस अप टू आर्सेनिक देन इट डिक्रीजेस अप टू बिस्मथ. मेल्टिंग पॉइंट जो आहे तो आर्सेनिक पर्यंत इन्क्रीज होतो, नायट्रोजन टू फॉस्फरस, फॉस्फरस टू इन्क्रीज होत जातो, आणि त्याच्यानंतर परत खाली येताना डिक्रीज होत जातो. आणि हा डिक्रीज का होत जातो, काय सांगता येईल का रिझन वाय मेल्टिंग पॉइंट इज डिक्रीजिंग फ्रॉम आर्सेनिक टू बिस्मथ? अगेन सेम रिझन, ड्यू टू पुअर शेडिंग ऑफ बी अँड एफ ऑर्बिटल द मेटॅलिक बॉन्ड इज वीकर. ओके, बॉन्ड वीक होत जातो, त्याच्यामुळे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी होत जातो. आले लक्षात? सो जस्ट अंडरलाईन दिस सेंटेन्स, द मेल्टिंग पॉइंट इन्क्रीजेस अप टू आर्सेनिक अँड इट डिक्रीजेस अप टू बिस्मथ. ओके, सो हा एक थोडासा वियर्ड पॉइंट आहे. नॉर्मली आपण काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट डिक्रीज तर डिक्रीज, इन्क्रीज तर इन्क्रीज, पण इथं होताना तुम्हाला थोडासा चेंज दिसणार. आणि रिझन काय आहे, अगेन काय होणार आहे इथे ट्रेंड कशामुळे झालाय, हा प्रेझेन्स ऑफ बी अँड एफ शेल्स विच आर पुअर शिल्डिंग. शिल्डिंग पुअर झाल्यामुळे मेटॅलिक बॉन्ड जो यांच्यामध्ये तयार होणार आहे, हे मेटल्स आहेत मेटलॉइड्स आहेत, यांच्यामध्ये जो काही इंटर ऍटॉमिक बॉन्ड्स तयार आहेत ते बॉन्ड्स आर ऑल्सो बिकमिंग लिटिल बिट वीकर. बॉन्ड्स थोडेसे वीक होतात, त्याच्यामुळे मेल्टिंग पॉइंट त्याचा थोडासा कमी होतो. आले लक्षात? इफ दिस मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट इज क्लिअर देन वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट एलेट्रॉपी. याच्याबद्दल बरंच कन्फ्युजन आहे. ओके, एलेट्रॉपी हा पॉइंट आपण सेपरेट परत एकदा बघणारच आहोत. फक्त इथं हा पॉइंट आलाय फिजिकल प्रॉपर्टी मध्ये, म्हणून थोडस बघूयात आपण. एनसीआरटी बुक जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यात सेंटेन्स काय आहे, एक्सेप्ट नायट्रोजन ऑल एलिमेंट्स शोज एलेट्रॉपी. एक्सेप्ट नायट्रोजन ऑल एलिमेंट्स शो एलेट्रॉपी. जर का रेफरन्स बुक्स तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये असं लिहिलंय एक्सेप्ट बिस्मथ ऑल एलिमेंट शो एलेट्रॉपी. ठीक आहे, काय काय ठिकाणी लिहिलंय की नायट्रोजन एलेट्रॉपी दाखवत नाही, काय काय ठिकाणी लिहिलंय बिस्मथ एलेट्रॉपी दाखवत नाही. ऍक्च्युली असं आहे की दोघं जण एलेट्रॉपी दाखवतात पण त्यांचे जे एलेट्रॉपिक फॉर्म्स आहेत त्यांचं पर्सेंटेज खूप कमी आहे, किंवा त्यांचा अपिअरन्स म्हणजे डिफरन्स जो आपण करणार आहोत तो खूप म्हणजे डिफरन्स इझिली करता येत नाही. ओके, काय सांगते कळालंय? नायट्रोजन कडे बघा, नायट्रोजन गॅस म्हणजे काय, एन टू गॅस, एन ट्रिपल बॉन्ड एन, या दोघांकडे एक एक लोन पेअर आहे. बरोबर आहे ना, स्ट्रक्चर डोळ्यासमोर राहणार, एन ट्रिपल बॉन्ड एन आणि त्या दोघांकडे एक एक लोन पेअर आहे. सो लोन पेअरचं जे काय ऑर्बिटल आहे त्याच्या पॉइंटिंग नुसार अल्फा आणि बीटा नायट्रोजन असे दोन इलेक्ट्रॉन्स असतात, अल्फा नायट्रोजन अँड बीटा नायट्रोजन. पण हा काही खूप मोठा डिफरन्स नाहीये, त्याच्यामुळे हे दोन नायट्रोजन आपल्याला सेपरेट इलेक्ट्रॉन्स म्हणून एक्झिस्टन्स आपल्याला त्याचा मिळत नाही. कळते, म्हणजे डीप स्टडी केला तर ते दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, पण आपल्याला असं फिजिकली की एका बॉटलमध्ये मी अल्फा नायट्रोजन भरला दुसऱ्यामध्ये बीटा नायट्रोजन भरला असं करता येत नाही. त्याच्यामुळं इन जनरल काय म्हणतात, नायट्रोजन हॅज नो इलेक्ट्रॉन्स, कारण की आपल्याला ते दोन कधीच डिफरंट करता येत. सेम थिंग विथ बिस्मथ, बिस्मथ मध्ये सुद्धा पिंक आणि व्हाईट आहे, सो त्यांच्यामध्ये सुद्धा फार मोठा डिफरन्स करता येत नाही. येते लक्षात? कारण की बिस्मथ हे मेटल आहे, जेव्हा आपण मेटलॉइड मध्ये येतो म्हणजे हे आर्सेनिक आणि अँटीमनी, हे जे मेटलॉइड्स आहेत त्यांचे दोन इलेक्ट्रॉन्स कसे आहेत बघा, येल्लो सॉलिड जे आहेत हे दोघं जण नॉन मेटलिक आहेत, आणि ग्रे किंवा सिल्वर जे आहेत हे मेटलिक आहेत. म्हणजे एक नॉन मेटल आहे आणि एक मेटल आहे, त्याच्यामुळे सेपरेट आपल्याला दोन वेगवेगळे कंपाऊंड, दोन वेगवेगळ्या पावडर किंवा दोन वेगवेगळे आपल्याला सॅम्पल्स मिळू शकतात.
अरे लक्ष्य बिस्मथ हे दोन्ही मेटल्स आहेत ज्यांना त्यांना इजिली सेपरेट करता येत नाही, इझिली आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करता येत नाही. त्याच्यामुळे काही काही ठिकाणी असं लिहिलंय की नायट्रोजन ॲलोट्रॉपी दाखवत नाही, काही काही ठिकाणी लिहिलंय बिस्मथ ॲलोट्रॉपी दाखवत नाही. तुम्ही लक्षात काय ठेवा, आपल्या 12th बुक मध्ये काय लिहिलंय, एक्सेप्ट नायट्रोजन ऑल एलिमेंट्स शोज ॲलोट्रॉपी. सो रिमाइंड दिस सेंटेन्स, कळलं? एक्सेप्ट नायट्रोजन ऑल एलिमेंट्स शो ॲलोट्रॉपी, हाच पॉइंट लक्षात ठेवा पहिली गोष्ट. आणि समजा तुम्हाला ऑप्शन्स मध्ये एन प्लस नसेल, म्हणजे खालील पैकी कोणते एलिमेंट ॲलोट्रॉपी दाखवत नाहीत आणि पी ए एस एस बी पी आहे, असे चार ऑप्शन असतील, नायट्रोजन दिलाच नाही, समजा नायट्रोजन नसेलच तुमच्या ऑप्शन्स मध्ये, तर बिस्मथला टिक मार्क करायचं. काय सांगते कळलंय? इफ नायट्रोजन इज नॉट देअर इन युअर ऑप्शन्स देन टिक मार्क ऑन बिस्मथ, आणि समजा नायट्रोजन दिला असेल तर नायट्रोजन वरती टिक मार्क करायचं. कळालं का काय सांगते? पॉइंट क्लिअर झालाय का तुमचा? ओके, सो ॲलोट्रॉपी बद्दल इथं थोडासा गोंधळ म्हणतो आपण, कन्फ्युजन त्या टाईप मध्ये आहे. सो ॲलोट्रॉपी मध्ये आणि महत्वाचा याच्यामधला सगळ्यात 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 महत्वाचा कोण आहे, तर फॉस्फरस. ठीक आहे, आपल्याला फॉस्फरस डिटेल मध्ये आहे. आता मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवणार नाहीये, कारण की आपण हे रिव्हिजन घेतो, हा पॉइंट जो आहे तो थिओरॉटिकल आहे, तुम्ही जस्ट बुक मधून वाचून काढलं. रेड, व्हाईट आणि ब्लॅक असे तीन फॉस्फरस असतात आणि तिघांच्या प्रॉपर्टीज आहेत की व्हाईट सगळ्यात जास्त अनस्टेबल आहे, रेड थोडासा कमी आहे, नंतर ब्लॅक जास्त स्टेबल आहे, वगैरे वगैरे. ओके ओके, सो आपण ॲलोट्रॉपी हा पॉइंट जेव्हा बघू त्यावेळेस हे आपण डिटेल मध्ये घेणारच आहोत, त्याबद्दल वाद नाही. पण आता पुरतं लक्षात काय ठेवा नायट्रोजन आणि बिस्मथ बद्दल, ॲलोट्रॉपी जेव्हा तुम्हाला 12th समजा तुम्ही एनसीईआरटी बुक बघितलं आणि आय थिंक बोर्ड मध्ये पण हे सेंटेन्स आहे, एक्सेप्ट नायट्रोजन ऑल एलिमेंट्स शो ॲलोट्रॉपी, सो जस्ट कीप इन माइंड दिस सेंटेन्स फर्स्ट. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर कोणाचा येतो, तर बिस्मथचा. तर बिस्मथचे सुद्धा दोन्ही मेटॅलिक फॉर्म आहेत, त्याच्यामुळे इझिली डिफरन्शिएट करता येत नाही. कळाले? आणि यांच्यामधला इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या एक्झाम साठी इम्पॉर्टंट कुठला आहे, तर फॉस्फरस. फॉस्फरसचे तीन चार प्रकार आहेत, रेड, व्हाईट, ब्लॅक, म्हणजे हे तीन मेन आहेत. आणि ते सोडून अजून सुद्धा आहे पी टू, जसा आपला एस टू होता की नाही तसा पी टू सुद्धा अवेलेबल आहे, जसा एन टू आहे तसा पी टू सुद्धा अवेलेबल आहे. सो वी हॅव अ नंबर ऑफ ॲलोट्रॉप्स ऑफ फॉस्फरस, जवळजवळ 10 ॲलोट्रॉप्स आहेत. ओके, फॉस्फरसचे 10 ॲलोट्रॉप्स आहेत. ओके, सो त्यातले फक्त आपल्याला इम्पॉर्टंट रेड, व्हाईट आणि ब्लॅक आहेत, म्हणजे एक्झामच्या दृष्टीने हे तीनच आपल्याला शिकायचे. कळाले? बाकी आर्सेनिक आणि बिस्मथच्या ॲलोट्रॉप्स बद्दल जास्त काही विचारत नाही. समजलाय हा पॉइंट? जस्ट रिवाइज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 15 एलिमेंट्स. सो फर्स्ट पॉइंट, एक्सेप्ट नायट्रोजन्स ऑल आर सॉलिड, एक्सेप्ट नायट्रोजन ऑल शोज ॲलोट्रॉपी. ओके, secondly, as you move down the group, melting point and boiling point is going to increase. Okay, and if the melting point kutpasna kami hot jato, melting point kutpasna kami hot jato, to arsenic pasna bismuth paryanta melting point kami hot jato. But phosphorus che allotropic forms je ahet, mi atta mhanje maza dokyat vichar hota ki tumhala he yet asel allotropic forms kya tyache structures, and ki last year 11 cha book madhe ahet hi ani ti already shikun jale. पण जर का तुम्हाला पाहिजे असतील तर आपण घेऊयात, अदरवाईज म्हणजे येत असेल तुम्हाला किंवा पुस्तकातनं वाचून समजत असेल तर आपण नको घ्यायला, म्हणजे जास्त वेळ नको जायला म्हणून सांगते. दोन्ही ऑप्शन्स आहेत, तुम्ही मला सांगाल तसं आपण करूया. पुढे जायचं, आत्ता लगेच सांगू नका, आता आपण आधी बाकीचे पॉइंट्स घेऊयात. नेक्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, कॅटेनेशन. ओके, हा ग्रुप नंबर 15 आहे. ठीक आहे, ग्रुप नंबर 15 आहे, 15 आधी येतो 14, आणि 14 मध्ये सगळ्यात मोठा एलिमेंट आहे कार्बन. आठवतंय ना, 14 मध्ये तुम्ही ही ग्रुप नंबर 14 मध्ये सगळ्यात मॅक्सिमम कार्बन बद्दल आपण किंवा इम्पॉर्टन्स कार्बनला दिला होता. कार्बन इज अ मेजर कंपोनंट बिकॉज इट हॅज एक जो कार्बन आहे त्यांनी सगळ्यात मोठं काम केलं ते म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हे सगळं या कार्बन वरती डिपेंड आहे. आणि ऑर्गॅनिक एलिमेंट्स जे कार्बनचे आहेत हे कशामुळे झाले, तर कॅटेनेशन या प्रॉपर्टीमुळे. बरोबर आहे? सो ऍज यू मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट, दिस कॅटेनेशन प्रॉपर्टी इज गोइंग टू डिक्रीज, इट इज ऑब्विअस. ठीक आहे, सो कॅटेनेशन प्रॉपर्टी डिक्रीज होत जाते, पण कसं डिक्रीज होते किंवा इन्क्रीज होते, म्हणजे कॅटेनेशन प्रॉपर्टी आहे पण त्याच्यामध्ये चेंजेस दिसतात. आणि कसे दिसतात बघा, फर्स्ट वन नायट्रोजन,
नाइट्रोजन ची कैटेनेशन किती आहे तर N2 इट शोज ओनली N2 बरोबर आहे N ट्रिपल बॉन्ड N तर नायट्रोजन कडे फक्त कॅटेनेशन प्रॉपर्टी अप टू 2 नायट्रोजन्स आहे पण जसजसं खाली आलो फॉस्फरस पशी आलो फॉस्फरस पशी आलो तर तुम्हाला माहिती असेल फॉस्फरस काय असतो P4 यु नो दिस थिंग फॉस्फरस नॅचरली कसं एक्झिस्टिंग आहे P4 NPASSBBI त्याच्यामध्ये N फक्त N2 आहे बाकीचे सगळेजण P4 AS4 SB4 BI4 असेच आहे ठीक आहे त्यातले त्यात PASSB हे तिघ जण 4 मॉलिक्युलॅरिटी 4 आहे आणि बिस्मथ मात्र मेटल आहे त्याच्यामुळे तर मेटलिक बॉन्ड होतो तो काय B4 लिहायची गरज नाही BI4 लिहायची गरज नाही ओके सो ऍज यू गो डाऊन द ग्रुप टेंडन्सी ऑफ कॅटेनेशन डिक्रीजेस कळलं टेंडन्सी ऑफ कॅटेनेशन डिक्रीजेस डाऊन द ग्रुप फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरस यांच्यामध्ये काय होत चाललंय इन्क्रीज होत चालली आणि फॉस्फरस नंतर तुम्हाला डिक्रीज होताना दिसणार आले लक्षात सो दिस इज द ओनली पॉइंट अगेन इट इज व्हॉट यू कॅन से अलॉंग विथ ग्रुप नंबर 14 म्हणजे 14 नंतर 15 पशी आल्यावर कॅटेनेशन आपल्याला प्रॉपर्टी दिसते इवन 16 मध्ये आपण आलो तर फक्त सल्फर S8 दाखवतो बाकी कोणी कॅटेनेशनच्या नादालाच लागलेलं नाही ठीक आहे ऑक्सिजन आहे तर O2 दाखवतो O2 आणि O3 त्याच्यानंतर सल्फर जो आहे तो H2 S6 S8 दाखवतो म्हणजे कॅटेनेशन वाढलेलं दिसतं कळलं बट ऍज यू गो डाऊन द ग्रुप म्हणजे OSACTEPO हळूहळू काय होत जातं कॅटेनेशन प्रॉपर्टी डिक्रीज होत जाते येते लक्षात कॅटेनेशन साठी लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम असं काही एक्झॅक्ट आपल्याला सांगता येणार नाही प्रत्येकाची कॅटेनेशन प्रॉपर्टी वेगळी ठीक आहे इवन कार्बनचा ग्रुप बघितला तर कार्बन एकटाच कॅटेनेशन दाखवतो बाकीचे दाखवत पण नाही ठीक आहे सो इन जनरल काय लक्षात ठेवा कॅटेनेशन डिक्रीजेस डाऊन द ग्रुप ओके इन केस ऑफ एनी ग्रुप कुठलाही ग्रुप असेल तर कॅटेनेशन कमी होत जातं पण लेफ्ट टू राईट आपल्याला सांगता येत नाही ओके सो आय थिंक दिस पॉइंट इज क्लिअर टू यू लिहून झालं असेल तर सांगा मग आपण पुढे जाऊया सेपरेट काय घेतलाय पॉइंट याच्यावर तसं जास्त पण नाही पण प्रश्न विचारू शकतात म्हणून हा वेगळा घेतलाय आपण कॅटेनेशन हा पॉइंट ग्रुप 16-17 मध्ये घेतला नव्हता बरोबर आहे ना त्यामध्ये हा पॉइंट एवढा इम्पॉर्टंट नाहीये पण हा पॉइंट 14 नंतर 15 ग्रुप येतो म्हणून हा इम्पॉर्टंट आहे म्हणून हा घेतलाय कळलं तर पुढे जाऊयात आपण अनॉमलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन सो आतापर्यंत आपलं काय काय झालंय पहिल्यांदा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघितलं नंतर ऍटॉमिक प्रॉपर्टीज बघितल्या ऍटॉमिक प्रॉपर्टीज बघून झाल्यानंतर आपण काय बघितलं तर फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या बरोबर आहे चार ऍटॉमिक प्रॉपर्टीज झाल्या नंतर फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज झाल्यानंतर फक्त एकच एक्स्ट्राचा पॉइंट आहे त्याच्यामधला कॅटेनेशन तो मुद्दा म्हणून सेपरेट स्लाइड वर टाकला का तो वेगळा इम्पॉर्टंट आहे म्हणून कळावं म्हणून ठीक आहे इशित झालं का लिहून जस्ट वेट अ मिनिट ओके सो लेट अस मूव ऑन टू नेक्स्ट पॉइंट एनिमलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन आता हे माहिती झालंय अनॉमलस म्हणजे हे सगळे जे पॉइंट मी आता परत परत रिवाईज का करत नाहीये कारण की ऑलरेडी आपले झालेले आहेत की पहिल्यांदा आपण ऍटॉमिक प्रॉपर्टी झाल्यावर फिजिकल झालं की अनॉमलस बिहेवियर आणि मग केमिकल प्रॉपर्टीज सो तोच आपला जे काय सिक्वेन्स आहे त्या पद्धतीने आपण ग्रुप 15 बघतोय सो अनॉमलस बिहेवियर ऑफ नायट्रोजन सो फर्स्ट ऑफ ऑल टेल मी वाय नायट्रोजन शोज अनॉमलस बिहेवियर वाय नायट्रोजन शोज अनॉमलस बिहेवियर आपले ठरलेले पॉइंट्स आहेत ठरलेली रिझन्स आहेत फक्त स्मॉल साईज आहे का देर आर ऑलवेज 4 रिझन्स एम्प्टी डी ऑर्बिटल नाही बाळा ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल सो व्हेनेव्हर यू हॅव एनी क्वेश्चन अबाउट अनॉमलस बिहेवियर इट मे बी फॉर नायट्रोजन और ऑक्सिजन और फ्लुरिन म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट्स बोलते अनॉमलस बिहेवियर काय काय लक्षात ठेवायचं स्मॉल साईज हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स स्मॉल साईज हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स
ओके आणि अजून एक चौथा पॉइंट कुठला आलाय बघा हायएस्ट आयनायझेशन एनर्जी ओके आयनायझेशन एनर्जी हायएस्ट कुठून आली मध्येच आपण नॉर्मली काय लिहितो स्मॉल साईज हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल हे आपले ठरलेले तीन रिझन्स आहेत बरोबर आहे ना स्मॉल साईज त्याच्यानंतर हाय हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल हे ठरलेलेच आहेत पण हा मध्येच कुठून आला हा कशामुळे आला तर हाफ फिल्ड पी ऑर्बिटल ओके एक्झॅक्टली हाफ फिल्ड पी ऑर्बिटल आहे आणि नायट्रोजन बघा आधीच एक तर छोटा आहे हायएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये काय फरक आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये तर आयनायझेशन एन्थाल्पी त्याची जास्त आली ड्यू टू दॅट इट विल गेट एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आणि त्याच्यामुळे अनॉमलस प्रॉपर्टी मध्ये सुद्धा भरपूर फरक आला आले लक्षात दीज आर द फोर रिझन दीज आर रेग्युलर रिझन्स त्याच्यामध्ये फक्त हा एक चौथा पॉइंट आपला एक्स्ट्राचा येणार आहे तुम्हाला आठवत असेल फ्लुरिन जेव्हा आपण बघितला ग्रुप 17 मधला फ्लुरिन बघितलेला त्यावेळेस अनॉमलस प्रॉपर्टीज बघताना आपण हेच पॉइंट बघितले होते स्मॉल साईज हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स आणि चौथा पॉइंट होता लो डिसोसिएशन एनर्जी ऑर लेस डिसोसिएशन एनर्जी आठवत असेल तर बघा चौथा पॉइंट होता लेस डिसोसिएशन एनर्जी तसाच नायट्रोजन मध्ये हा पॉइंट आहे हायएस्ट आयनायझेशन एनर्जी कळाले सो जस्ट गो एकदा बॅकला जावा तुम्ही आता नको लेक्चर झाल्यानंतर एकदा बघा फ्लुरिनचे जेव्हा आपण अनॉमलस प्रॉपर्टीज लिहिले त्या कोणकोणते आपण रिझन्स लिहिलेले ओके सो सेम थिंग विथ नायट्रोजन यू हॅव फोर पॉइंट ऑक्सिजन साठी तीनच पॉइंट आहेत स्मॉल साईज हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल कळाले So these are the four reasons. That's why nitrogen shows anomalous properties. So let us see what are the anomalous properties of nitrogen. So first point, nitrogen is a gas while other elements are solid. Okay, nitrogen gas आहे बाकीचे solid आहे. हे मगाशीच आपण बघितले. नंतर nitrogen exists as diatomic molecule N2. ठीक आहे N2 म्हणून exist होतात. But others are tetraatomic. Okay, P4, AS4, SR4. P4, AS4, SR4. Okay, NPAS, SB पाहिजे. NPAS, SB. Okay, Bi4 होणार नाही कारण की तो मेटल आहे. P4, AS4, SB4, you will get this, what you can say, tetraatomic molecules of other elements. Okay, next one. So just see these properties. मी नंतर लिहायला वेळ देते. एकदा properties बघा. सिंपल आहेत आपले रेग्युलरच आहेत पण तरी सुद्धा थोडस नायट्रोजन मध्ये प्रॉपर्टीज थोड्याशा वाढलेल्या दिसतील तुम्हाला फर्स्ट वन नायट्रोजन हायड्रोजन बॉन्डिंग करणार आहे का करणार आहे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इट फॉर्म्स हायड्रोजन बॉन्डिंग नाही तर हायड्रोजन बॉन्डिंग नंतर दुसरा पॉइंट येतो नायट्रोजनकडे मल्टिपल बॉन्ड्स बनवू शकतो बरोबर आहे कारण की त्याच्याकडे तीन पी ऑर्बिटल्स मध्ये तीन इलेक्ट्रॉन असतो तिन्ही इलेक्ट्रॉन वापरून तो काय करू शकतो तीन इलेक्ट्रॉन वापरून आपण मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे ऍक्च्युली डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड पण करू शकतो आणि दुसरं कुठले तर पी पाय बॉन्ड्स हे सुद्धा तो बनवू शकतो हे पी पाय डी पाय कुठून आला तर पी पाय म्हणजे नायट्रोजनचं पी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स आणि डी म्हणजे कुठलं अदर दॅन नायट्रोजन इट मे बी फॉस्फरस ऑर इट मे बी सल्फर यू विल गेट पी पाय डी पाय मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड होतो आणि हा जो पॉइंट आहे पी पाय डी पाय मल्टिपल बॉन्ड्स याचा यूज कुठं होतो बघा या पॉइंटचं ऍप्लिकेशन कुठं आहे तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ऐकलं असेल ना तुम्ही शब्द कोऑर्डिनेशन केमिस्ट्री किंवा कोऑर्डिनेशन बॉन्ड्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स ओके या सगळ्या केसेसमध्ये नायट्रोजन कोऑर्डिनेशन बॉन्ड करतो बिकॉज इट हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म पी पाय डी पाय मल्टिपल बॉन्ड्स ओके तर नायट्रोजन ऍज अ लिगँड त्याच्यामध्ये काम करतो त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट आहे इट हॅज अ वाईड रेंज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम -3 to +5 ओके सो वी आर गोइंग टू सी एक्झाम्पल्स ऑफ दिस फ्रॉम -3 to +5 ओके वाईड रेंज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट -3 याचा अर्थ काय इट कॅन लूज 3 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म -3 सॉरी इट कॅन ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म -3 ऑर इट कॅन गिव्ह 5 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म +5 सो त्याच्याकडे दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट मायनस पासून प्लस पर्यंत भरपूर ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला अवेलेबल होती इफ यू रिमेंबर फॉर ऑक्सिजन अँड फ्लुरिन जेव्हा आपण अनॉमलस बिहेव्हिअर बघितलं होतं ऑक्सिजनचं आणि फ्लुरिनचं तर दोघांमध्ये ऑक्सिडेशन स्टेट लिमिटेड होत्या बरोबर आहे ना ऑक्सिजन साठी -2 + 2 आणि -2 -1 + 1 + 2 एवढ्याच होत्या तसंच फ्लुरिन साठी तर फक्त -1 होतं बरोबर आहे
But in case of nitrogen, you have different oxidation state. It is ranging from least minus to highest plus. म्हणजे सगळ्यात कमी ते सगळ्यात जास्त सगळ्या ऑक्सिडेशन स्टेट नायट्रोजन दाखवतो. त्याच्यामुळे नायट्रोजनचे भरपूर एलिमेंट्स अवेलेबल आहेत. सेकंड पॉइंट, हायड्राइड ऑफ नायट्रोजन. नायट्रोजन जेव्हा हायड्रोजन बरोबर रिएक्शन करतो तेव्हा NH3 तयार होतं. दिस NH3 इज बेसिक वाईल अदर हायड्राइड्स आर लेस बेसिक. म्हणजे बेसिसिटी कमी होत जाते. ओके, आपण हायड्राइड्स बघू तेव्हा हा पॉइंट परत एकदा बघणारच आहोत. फक्त टाइम बिंग नायट्रोजन पुरतं लक्षात ठेवा की NH3 सगळ्यात हायएस्ट बेस आहे किंवा व्हॉट यू कॅन से त्याची बेसिक प्रॉपर्टी मॅक्सिमम होते, बाकीच्यांची कमी असते. ठीक आहे, नेक्स्ट वन, डी ऑर्बिटल्स नाही आहेत. सॉरी, डी ऑर्बिटल्स राहू दे, ट्राय हॅलाइड्स. NF3 सोडला NCl3, Ni3, NBr3 आर अनस्टेबल. ठीक आहे, एफ सोडून आपण Br, ICl लावला तर अनस्टेबल होतं. पण अदर एलिमेंट्स बरोबर म्हणजे PCl3, त्याच्यानंतर SbCl3, दीज आर पॉसिबल. कळते, ट्राय हॅलाइड्स ऑफ नायट्रोजन NF3 एक्सेप्ट NF3 आर अनस्टेबल, वाईल द ट्राय हॅलाइड्स ऑफ अदर एलिमेंट्स आर कंपॅरेटिव्हली स्टेबल. कॅन यू गिव्ह एनी रिझन फॉर दिस पॉइंट? रिझन काय सांगता येईल? ट्राय हॅलाइड्स मध्ये आहोत आपण, पेंटा हॅलाइड्स नाही. Anyone can give reason for this point, group point number 7? Why trihalides of nitrogen are unstable while trihalides of other elements are stable? जर का इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फॅक्टर असता तर NF3 पण झाला नसता. एक रिझन काय दिलंय की बोथ आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जर का तसं असतं तर NF3 सुद्धा तयार झाला नसता. NF3 इज स्टेबल वाईल अदर्स आर अनस्टेबल. वाय? रिझन इज व्हॉट? नायट्रोजन हॅज अ व्हेरी व्हेरी स्मॉल साईज. आणि छोटासा नायट्रोजन आहे तर त्याच्याकडे जर का मोठे मोठे क्लोरीन किंवा मोठे मोठे ब्रोमिन लावायला गेलं it will be unstable. येते लक्षात? सो नायट्रोजन ओनली फॉर्म्स NF3 while others can form PCl3 or SbCl3 or PBr3 etc. okay, atomic size of nitrogen is a smallest size, therefore due to steric hindrance it cannot accommodate 3 chlorines or 3 bromines and etc. okay, so only NF3 is stable while others are unstable. आले लक्षात? नेक्स्ट वन, NF3 जसा आहे तसा पेंटा हॅलाइड्स. ओके, इवन फॉस्फरस कॅन फॉर्म PCl5. जसा PCl3 होतो तसा PCl5 पण पॉसिबल आहे. पण नायट्रोजन कडे वेकंट डी ऑर्बिटल नाहीच आहे. नायट्रोजन कडे वेकंट डी ऑर्बिटल नाहीये. ड्यू टू दिस नायट्रोजन डझंट अंडरगो फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सॉरी, दोन वाक्य वेगळीच लिहिली आहेत. Except nitrogen, all other atoms have vacant d orbital. Due to this, nitrogen doesn't undergo formation of pentavalent compounds here. Not formation of coordination. It should be formation of pentavalent compounds. Okay? म्हणजे PCl5 वगैरे. नायट्रोजन कडे वेकंट डी ऑर्बिटल नाहीये, त्याच्यामुळे त्याची तो तीन बॉन्ड सोडून चौथा बॉन्ड किंवा पाचवा बॉन्ड करता नाही. म्हणजे PCl5 जसा तयार होतो तसा NCl5 तयार करता येत नाही ड्यू टू ऍबसेन्स ऑफ वेकंट डी ऑर्बिटल. ओके, तिथे काय लिहा? नायट्रोजन डझंट अंडरगो फॉर्मेशन ऑफ पेंटावॅलेंट कंपाऊंड. ठीक आहे, आणि अजून एक पॉइंट आता सांगून ठेवते की हा जो पॉइंट आहे नायट्रोजन डझंट अंडरगो फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, इट इज ऑल्सो करेक्ट. ठीक आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये फक्त जसं वरती लिहिलंय की पीपाय डीपाय मल्टिपल बॉन्ड होतो, त्याच्यामुळे नायट्रोजन इलेक्ट्रॉन डोनर म्हणून काम करतो, पण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून म्हणजे बॅक बॉन्डिंग नायट्रोजन मध्ये पॉसिबल नाहीये. तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो
पण एक्स्ट्राचे इलेक्ट्रॉन्स त्या मेटलकडनं आलेले असतील तर त्याच्याकडे वेकंट डी ऑर्बिटल नसल्यामुळे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत नाही. ओके, सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जे बॅक बॉन्डिंग कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन फेल होतो कारण की त्याच्याकडे डी ऑर्बिटल नाहीये. येते लक्षात? सो दिस सेंटेन्स इज ऑल्सो करेक्ट. ओके, अँड अगेन रिझन इज ऑल्सो करेक्ट, म्हणजे ड्यू टू ऍबसेन्स ऑफ डी ऑर्बिटल्स. पण दोन पॉइंट आहेत, डी ऑर्बिटल ऍबसेंट असल्यामुळे पहिली गोष्ट बॅक बॉन्डिंग जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असतं ते होत नाही, आणि दुसरा पॉइंट काय, तर पेंटावॅलेंट कंपाऊंड नायट्रोजनचे पॉसिबल नाही. ओके, पेंटावॅलेंट म्हणजे कुठले, तर एन सी एल फाईव्ह. इट कॅनॉट फॉर्म एन सी एल फाईव्ह. आले लक्षात? सो राईट डाऊन ऑल दीज पॉइंट, ऑल दीज पॉइंट आर व्हेरी इम्पॉर्टंट. अनोमोलस प्रॉपर्टीज ज्या आहेत, हा जो नायट्रोजनच्या अनोमोलस प्रॉपर्टीज आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या. मुद्दामून रेड कलर मध्ये दिलेला आहे की जे इम्पॉर्टंट आहे त्याला तुम्ही अंडरलाईन करा आणि मग बाकीचं सगळं लिहून घ्या. इथं काय शब्द लिहिणार आहे, शेवटचा आठवा पॉइंट आहे, एक्सेप्ट नायट्रोजन ऑल अदर एलिमेंट्स हॅव वेकंट डी ऑर्बिटल्स. ड्यू टू दिस नायट्रोजन डझंट अंडरगो फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड ऍज वेल ऍज इट कॅनॉट फॉर्म पेंटावॅलेंट कंपाऊंड लाईक पी सी एल फाईव्ह. ओके, इट कॅनॉट फॉर्म पेंटावॅलेंट कंपाऊंड लाईक पी सी एल फाईव्ह. एस आर नका लिहू, एस बी लिहा. मला सांगा, थोडे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस करायचे आहेत का, म्हणजे आपले जे रविवारी टेस्ट आहे का, तुम्ही डिरेक्टली टेस्ट म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन दिले कराल मनाने का, आपण थोडे घ्यायचे लेक्चरला, लेक्चरला घ्यायचे असतील तर म्हणजे आपल्याला उद्या त्या पद्धतीने हे करावे. आज आपलं नायट्रोजन कम्प्लीट होईल तर थोडीशी आपण प्रॅक्टिस घेऊयात, ठीक आहे, आणि मग आपण आपला पुढचा पॉइंट जो आपला हे आहे थोडस डिस्कशन होईल आपल्या लेक्चर मध्ये, म्हणजे काही काय कसे सॉल्व्ह करायचे क्वेश्चन ते आपण एक थोडेसे घेऊयात, जास्त नको घ्यायला, ठीक आहे, म्हणजे एकच लेक्चर आपण त्याच्यासाठी घेऊयात आणि मग नंतर पुढच्या लेक्चर पासून आपला जो पी ब्लॉक मधला रिमेनिंग पॉइंट आहे ऑक्सिजन वगैरे ते आपण सुरू करूयात, ठीक आहे, आणि मग नंतर तुम्हाला देणारच आहे, जसं आपण मेटलर्जीचे तुम्हाला दिले क्वेश्चन तसे आपण पी ब्लॉकचे पण देऊ, चालेल, म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा हे कळालं की मनाने सॉल्व्ह करता येते, ठीक आहे, झाले का लिहून पुढे जाऊयात. लास्ट अँड इम्पॉर्टंट पॉइंट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 15 एलिमेंट्स. लास्ट का म्हणते, आपला सिलेबस इथपर्यंत आहे टेस्ट म्हणून, ऍक्च्युअली हा लास्ट नाहीये,
म्हणजे हा आतापर्यंत आपला निम्माच टॉपिक संपणार आहे, पण आपल्या संडेच्या टेस्टला इथपर्यंत आहे. ठीक आहे, अमोनिया आता नाही देणार आहे, म्हणजे फक्त केमिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत आपल्या, ऑक्सिडेशन स्टेट, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन, हॅलोजन्स अँड मेटल्स. ओके, सो हेच पॉइंट आपल्याला टेस्टमध्ये आहेत, तेवढे मी आता क्लिअर करते. मग नंतर जसं आपण आता ग्रुप 16, 17, 18 कम्प्लीट केल्यावर 15 घेतलाय, तसंच आपण नेक्स्ट टाइम करूयात. ठीक आहे, किंवा वाटलं तर 15, 16, 17, 18 एकत्रच घेऊयात, म्हणजे वेगळं वेगळं ग्रुपचे काम करायची गरज नाही. चालेल. सो केमिकल प्रॉपर्टीज आपण आज कम्प्लीट करूयात, उद्या थोडी प्रॅक्टिस घेऊयात, आणि मग नंतर आपला रेग्युलर टॉपिक आहे जो लास्ट टाइम चालू झालाय तो आपण कंटिन्यू करूयात. आणि त्याच्यामध्ये काय करूयात, आता इथून पुढचे जे पॉइंट आहेत म्हणजे इम्पॉर्टंट कंपाऊंड्स की नायट्रोजन आणि त्याचे एलिमेंट्स, फॉस्फरस त्याचे एलिमेंट्स, ऑक्सिजन त्याचे एलिमेंट्स, सल्फर आणि त्याचे एलिमेंट्स. सो तसं आपण काय करूया, 15, 16, 17, 18 सगळे एका लाईनीतच घेऊयात, म्हणजे सगळंच एकदम कम्प्लीट होईल. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट विथ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 15 एलिमेंट्स. सो फर्स्ट पॉइंट, ऑक्सिडेशन स्टेट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ऑक्सिडेशन स्टेट खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे ग्रुप 15 साठी. ठीक आहे, कारण की 16, 17 मध्ये व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट्स वगैरे पॉसिबल होत्या, पण ऑक्सिजन आणि फ्लुरिनच्या बाबतीत नव्हत्या. पण इथं उलटच आहे, नायट्रोजनच्या भरपूर ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहेत ऍज कम्पेअर्ड टू अदर्स. ओके, त्याच्यामुळे हे ऑक्सिडेशन स्टेट हा पॉइंट खूप इंटरेस्टिंग आहे, आपण आता बघूयात. सो इट हॅज 5 इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स शेल. सो नॉट टेल मी जनरल कॉन्फिग्युरेशन इज NH2NP3. NH2NP3. So now tell me what is group oxidation state of group 15 elements. What is group oxidation state of group 15 elements? It is +5. Okay, because we know group oxidation state, it is the maximum number of electrons that are present in valence shell. So group oxidation state is +5. Okay, but in general NH2NP3 लिहिलं तर किंवा 5 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे इट रिक्वायर्स 3 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट इट्स आउटर मोस्ट शेल. बरोबर आहे, एकूण त्याला 3 इलेक्ट्रॉन पाहिजेत आउटर मोस्ट शेल कम्प्लीट करायला, म्हणजे इट कॅन ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स. ओके, -3 याचा अर्थ काय, इट कॅन ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स, किंवा जे P3 मधले 3 इलेक्ट्रॉन्स येतो तो देऊ शकतो. सो इट कॅन बी +3 और इट कॅन गिव्ह 5 इलेक्ट्रॉन्स, इट कॅन बी +5. ओके, सो कॉमन ऑक्सिडेशन स्टेट्स आर -3, +3, and +5. ओके, -3 इट कॅन ऍक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट इट्स आउटर मोस्ट शेल, और +3 इट कॅन डोनेट 3 इलेक्ट्रॉन्स, जे P3 मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत तो देऊ शकतो, किंवा S2 आणि P3 दोन्ही इलेक्ट्रॉन दिले म्हणजे ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट +5 इज पॉसिबल. ओके, सो कॉमन ऑक्सिडेशन स्टेट्स आर +3, -3, and +5. कळालं. नेक्स्ट वन, tendency to show -3 oxidation state decreases down the group due to decrease in electronegativity. So we have seen that as we go down the group, electronegativity is going to decrease. Electronegativity kami jali mhanun -3 oxidation state ka bara kami honar. -3 oxidation state, what does it mean? It is going to accept 3 electrons. It is going to accept 3 electrons, and electronegativity is related to that point. Attraction, or it is the pull of electrons towards itself. Barabar, electrons swatakade odun genyachi ability. So as you go down the group, what happens to electronegativity? That ability is going to decrease, metallic character is going to increase, therefore this -3 oxidation state is going to be decrease. Kalale, tyachyamule bismuth che NpAssBbi, Bi che -3 madhe kai milnar nahi, karan ki to metal ahe. Bi आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन्स किंवा मॅक्सिमम कंपाऊंड मिळतात. कळाले, टेंडन्सी टू शो -3 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप ड्यू टू डिक्रीज इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी और ड्यू टू इनक्रीज इन मेटालिक कॅरेक्टर. वॉट विल हॅपन टू +5 ऑक्सिडेशन स्टेट देन? जर का -3 कमी होत चाललंय तर +5 चं काय होत जाईल? वॉट डू थिंक? -3 म्हणजे सगळ्यात कमी वाली आपण पाहिली, आता +5 म्हणजे सगळ्यात मॅक्सिमम. सो +5 ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी वाढत जाईल का कमी होत जाईल, किंवा टेंडन्सी काय होत जाणार? स्टॅबिलिटी नाही, टेंडन्सी. पहिल्यांदा काय होत जाणार? इन्क्रीज होत जाणार. पण जसजसं खाली येऊ, खाली येत गेलं की काय होणार आहे? बिस्मथ जो आहे तो +5 च्या ऐवजी +3 जास्त दाखवणार. रिझन माहिती ना, इनर्ट एअर इफेक्ट.
stability of plus 5 oxidation state decreases, where the stability of plus 3 oxidation state increases due to inert pair effect. Maithi na? Do you remember this point? Apan he already baghitlele ki maximum oxidation state ahe ti halu halu kami hot jate ani don ghar kami mhanje s2 madhe don electron kami mhanje don ghar kami plus 3 two digit less the oxidation state ahe ti stable hot jate due to inert pair effect. Athavta ahe ka nahi? इनर्ट पेयर इफेक्ट म्हणजे काय? तर sp2 म्हणजे आता याचा जनरल कॉन्फिगरेशन काय? nh2np3. आता जो s2 मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते खूप आत मध्ये आहेत, त्याच्यानंतर d आणि f चे इलेक्ट्रॉन येतात इन केस ऑफ बिस्मथ किंवा इन केस ऑफ हेवियर एलिमेंट्स. सो हेवियर एलिमेंट्स मध्ये काय होतं? s चे इलेक्ट्रॉन्स खूप आत मध्ये गेलेत आणि मागे d आणि f चे राहतात, त्याच्यामुळे s चे इलेक्ट्रॉन्स इनर्ट पेयर म्हणजे ते काय रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. देअरफॉर यू विल गेट टू नंबर लेस stable oxidation state, two numbers less oxidation state. Oxidation state आपली दोन्ही कमी झाली जी जास्त स्टेबल आहे. आले लक्षात? सो जस्ट कीप इन माइंड एज यू गो डाउन द ग्रुप, टेंडन्सी टू फॉर्म प्लस फाइव ऑक्सिडेशन स्टेट इज ऑल्सो डिक्रीजिंग. जसं मायनस थ्री डिक्रीज होत जातो तसा प्लस फाइव पण डिक्रीज होत जातो, म्हणजे राहिला कोण? मायनस थ्री. सो मायनस थ्री इन्क्रीज होत जातो, अरे सॉरी प्लस थ्री इन्क्रीज होत जातो. कळलं? हे दोघं जण डिक्रीज होतात आणि हा इन्क्रीज होत जातो. जस्ट सी सम एक्झाम्पल्स ऑर सम अवेलेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑर सम एक्झाम्पल्स ऑफ दिस कंपाउंड्स. तर नायट्रोजन आहे तो मायनस थ्री पासून प्लस फाईव्ह सगळ्याच दाखवतो ऑक्सिडेशन स्टेट, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉस्फरस आहे तो प्लस थ्री प्लस फाईव्ह दाखवतो, आर्सेनिक प्लस थ्री, पर मला एक सांगा प्लस थ्री आणि प्लस फाईव्ह दोन ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत, याच्यामधला कोवॅलेंट बॉन्ड कोण दाखवेल? प्लस थ्री वाला का प्लस फाईव्ह वाला? इन जनरल कोवॅलेंट बॉन्ड जर का मला काढायचा असेल तर प्लस थ्री वाला जास्त दाखवेल का प्लस फाईव्ह वाला जास्त दाखवेल? कोवॅलेंट बॉन्ड आयोनिक नाही, प्लस फाईव्ह वाला कोवॅलेंट कॅरेक्टर जास्त दाखवतो, कारण की आपण ते हायब्रिडायझेशन वगैरे करतो. कळलं? सो जस्ट कीप इन माइंड की हायर ऑक्सिडेशन स्टेट असलं की कोवॅलेंट कॅरेक्टर वाढत, ठीक आहे. सो इट कॅन सीन म्हणजे इन जनरल लक्षात ठेवा की प्लस फाईव्ह वाले असतील ते कोवॅलेंट कॅरेक्टर जास्त असतात. आणि ऍज यू गो डाऊन द ग्रुप व्हॉट इज हॅपनिंग, दीज आर मेटल्स. खाली आलं की मेटॅलिक प्रॉपर्टी वाढले की आयनिक बॉन्ड वाढत जाणार आहे. ओके, कोवॅलेंट प्रॉपर्टी इज डिक्रीजिंग डाऊन द ग्रुप अँड फायनली आयनिक प्रॉपर्टी, खाली तुम्हाला शेवटचे जे दोन बॉन्ड आहेत ते आयोनिक बॉन्ड दिसणार, ठीक आहे. इथं बिस्मथच्या इथं प्लस फाईव्ह लिहिले, बट दिस प्लस फाईव्ह इज व्हेरी व्हेरी अनस्टेबल, ठीक आहे. की तुम्ही हे टेबल काढताना बिस्मथला प्लस फाईव्ह लिहूच नका. आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये नाही आहोत, कोवॅलेंट आणि आयनिक बॉन्ड एवढे दोनच बघूयात सध्याला. So have you understood this oxidation states? So in general, as you go down the group, पहिले आहेत नॉन मेटल्स, हळूहळू मेटलिक कॅरेक्टर वाढते, त्याच पद्धतीने नॉन मेटल्स आहेत म्हणून पहिले कोवॅलेंट बॉन्ड्स आहेत आणि नंतर आयनिक बॉन्ड होत झाले, ठीक आहे. आणि जेव्हा प्लस थ्री आणि प्लस फाईव्ह मध्ये कंपॅरिझन होते तेव्हा प्लस थ्री वाले जास्त करून आयनिक दाखवतात आणि प्लस फाईव्ह वाले जास्त करून कोऑर्डिनेट दाखवतात. आले लक्षात? फक्त नॉन मेटल्स असतील तर ऑब्व्हियसली कोवॅलेंट बॉन्डच दाखवणार. कळाले? तर नायट्रोजन शोज ऑक्सिडेशन स्टेट्स फ्रॉम मायनस थ्री टू प्लस फाईव्ह. इथं मायनस वाले लिहिलेले नाहीयेत, बट सगळीकडे मायनस थ्री कॉमन आहे. कुठं नाहीये? फक्त बिस्मथला मायनस थ्री लिहायचा नाही. नायट्रोजन इज रिस्ट्रिक्टेड टू मायनस मॅक्सिमम कोवॅलन्सी ऑफ फोर सिन्स इट हॅज फोर ऑर्बिटल्स आर अवेलेबल फॉर बॉन्डिंग. बरोबर आहे ना? हा पॉइंट माहिती ना तुम्हाला? नायट्रोजन जरी प्लस फाईव्ह ऑक्सिडेशन स्टेट दिसली तरी सुद्धा तो पीसीएल फाईव्ह सारखे पाच बॉन्ड बनवत नाही. कळतंय ना? नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट जरी प्लस फाईव्ह पॉसिबल असेल तरी सुद्धा तो एन सी एल फाईव्ह तयार करणार नाही किंवा एन एफ फाईव्ह तयार करणार नाही, बिकॉज इट हॅज ओनली फोर ऑर्बिटल्स अवेलेबल, वन एस अँड थ्री पी. ओके, देअरफॉर मॅक्सिमम कोवॅलन्सी इज फोर.
आय थिंक आपण एमसीक्यू सॉल्व्ह करताना हा पॉइंट आपला झाला होता. तर मी सांगितलं होतं की मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट लिहा. ठीक आहे, नायट्रोजनच्या बाबतीत दोन अनोमलीज आहेत, म्हणजे जरा वेगळं हे आहे सेंटेन्स. नायट्रोजनची मॅक्सिमम कोवॅलन्सी आहे 4, आणि 4 बॉन्ड्स म्हटले की आपण ग्रुप 15 मध्ये येत नाही. ग्रुप 15 म्हटलं की 3 आणि 5च येतं, बरोबर ना, +3 आणि +5. पण मॅक्सिमम 4 बॉन्ड्स नायट्रोजन बनवू शकतो. ठीक आहे, आणि नायट्रोजनची मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट कोणती, तर त्याची ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट, अँड दॅट इज +5. कळाले? सो क्वेश्चन काय विचारलाय तो नीट बघा आणि त्यानुसार आन्सर द्या. कोवॅलन्सी विचारलंय का ऑक्सिडेशन स्टेट विचारलंय? त्यावेळेस माझं सुद्धा थोडस कन्फ्युजन झालं होतं, इफ यू रिमेंबर, की मी सांगितलं कोवॅलन्सी थोडं आणि ऑक्सिडेशन स्टेट तिथे लिहा. ठीक आहे, सो कोवॅलन्सी ऑफ नायट्रोजन इज 4, मॅक्सिमम कोवॅलन्सी अँड मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट इज +5. ओके, नायट्रोजन 5 बॉन्ड बनवू शकत नाहीत कारण की त्याच्याकडे डी ऑर्बिटल अवेलेबल नाही. ओके, the heavier elements have vacant d orbitals in the outermost shell which can be used for increasing covalency. They can expand their covalencies up to 6, kalte 5 nahi tar 6 cha 5 peksha 6 sudha aplyala possible ahet. Obviously pf6 is not stable, aplyakada pf5 stable aplyala milto. Fakta ek maiti asav ki pf6 sudha banavta yeu shakto. It can expand their covalence up to 6. Okay, example baghuyat mhanje lakshat yeil tumhala. नायट्रोजन आहे, कोवॅलन्सी 5 आणि 6 दोन्ही दाखवत नाही बिकॉज नायट्रोजन कडे डी ऑर्बिटल नाहीये. पण फॉस्फरस पशी आला तर कोवॅलन्सी 5 आणि 6 बोथ आर पॉसिबल. ओके, आर्सेनिक मध्ये सुद्धा 6 पॉसिबल आहे, अँटीमनी मध्ये सुद्धा आहे, आणि बिस्मथ मध्ये मात्र परत कोवॅलन्सी 6 पॉसिबल नाहीये बिकॉज इट इज अ मेटल, सो इट हॅज सम रिस्ट्रिक्शन. म्हणजे मेटल असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर +5 पर्यंत याचं राहणार. ओके, हा कोवॅलन्सी ऑफ 6 हा पण पॉइंट माहिती असू दे. पीएफ6 पीसीएल6 मायनस दीज आर पॉसिबल कंपाऊंड. कळते? कोणाला काही डाऊट आहे का असं कसं झालं, 6 बॉन्ड कुठनं आले? म्हणजे जसं एन बरं, आपण हा पॉइंट क्लिअर करूयात आधी. की नायट्रोजन होता आपल्याकडे, ठीक आहे, नायट्रोजनची बॅलन्सची आपण नॉर्मली किती लिहितो, -3, बरोबर आहे. म्हणजे काय, नायट्रोजन 3 बॉन्ड बनवणार. बघा आता मी स्ट्रक्चर काढायचा प्रयत्न करते जरा इथे. नायट्रोजन कॅन फॉर्म 3 बॉन्ड्स, बरोबर आहे. हे 3 बॉन्ड्स जेव्हा तो करणार आहे तेव्हा नायट्रोजन इथं हायड्रोजन लिहिला, तिन्ही ठिकाणी हायड्रोजन लिहिला तर नायट्रोजन -3 होणार. तिन्ही ठिकाणी फ्लुरिन लिहिला, इफ आय राईट फ्लुरिन ओव्हर हिअर, इफ आय राईट फ्लुरिन ओव्हर हिअर, दिस नायट्रोजन विल बी +3, बरोबर आहे, कारण की हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह लावला. पण हे 3 बॉन्ड केल्यावर मी चौथा बॉन्ड बनवू शकते का? इथे लिहिले ना मॅक्सिमम कोवॅलन्सी 4, सो कॅन आय प्रिपेअर 4th बॉन्ड? व्हॉट डू यू थिंक, येस ऑर नो? नायट्रोजनचे 3 बॉन्ड झाले, हे 3 बॉन्ड एकतर हायड्रोजन सारखे असतील, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर -3 होणार आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह लागला ऑक्सिजन किंवा फ्लोरिन तर हा +3 होणार. इथपर्यंत ठीक आहे, 3 बॉन्ड झाले, पण चौथा बॉन्ड पॉसिबल आहे का? इथे तर लिहिलंय वाक्य मॅक्सिमम कोवॅलन्सी इज 4, सो हाऊ दिस 4th बॉन्ड इज पॉसिबल? व्हॉट डू यू थिंक? How this fourth bond is possible? 3 बॉन्ड झाले, बरोबर, नायट्रोजनचे काय कोऑर्डिनेट आहे, नायट्रोजन कडे 3 बॉन्ड, त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, सो त्यांनी बनवलं. चौथा बॉन्ड कसा बनवतो नायट्रोजन? त्याच्याकडे आहे लोन पेअर्स, बरोबर, इट हॅज 2 लोन पेअर, सॉरी इट हॅज 1 लोन पेअर, सो दिस लोन पेअर कॅन फॉर्म 4th बॉन्ड, बरोबर आहे. लोन पेअर डोनेट करून आपण चौथा बॉन्ड तयार करतो, आणि ज्या लोन पेअर डोनेट करून चौथा बॉन्ड तयार करतो तेव्हा याच्यावरती चार्ज येतो +. येते लक्षात? तर या टाईप मध्ये आपला इथं बॉन्ड पॉसिबल आहे, 4th बॉन्ड. कळाले? आता फॉस्फरस पशी येऊयात आपण. सो फॉस्फरस काय करणार आहे? जसं फॉस्फरस 3 बॉन्ड करतो तसा चौथा पण करतो आणि तसा 6वा पण करतो. जसं P5 तयार झाला, PCl5 तयार झाला, तसाच तो अजून एक डोनर बॉन्ड, जसं नायट्रोजन एक्स्ट्राचा एक तयार करतो, तर ते 3 सोडून अजून एक चौथा तयार करतो. तसं फॉस्फरस आर्सेनिक वगैरे सुद्धा ते 5 सोडून पुढचा 6वा बॉन्ड सुद्धा बनवू शकतात, तेव्हा त्याच्यावरती चार्ज +, येणार आहे, किंवा सॉरी इथं -, लिहिलेला आहे, आय एम सॉरी, इथं 6 फ्लुरिन लावलेले आहेत,
ऍक्च्युली याच्याकडे 12 इलेक्ट्रॉन्स होतात, या फॉस्फरसच्या बाजूने 12 इलेक्ट्रॉन्स होतात. तुम्ही हे स्ट्रक्चर कशामध्ये शिकला सर? P5, PF6 किंवा PCl6 हे स्ट्रक्चर तुम्ही एक्सपांडेड ऑक्टेट वगैरे बघितले असतील, केमिकल बॉन्डिंग त्यामध्ये बघितले असतील, लेविस ऍसिड अँड लेविस बेसेस. ठीक आहे, म्हणजे जसं इथं लोन पेअर डोनेट करून एक एक्स्ट्राचा बॉन्ड आपल्याला बनवता येतो रिक्वायरमेंट पेक्षा एक जास्तीचा बॉन्ड, तसंच फॉस्फरस आर्सेनिक SB याच्यामध्ये सुद्धा एक बॉन्ड आपल्याला इथे एक्स्ट्राचा बनवता येतो. ओके, इन्स्टेड ऑफ 5 वी कॅन प्रिपेअर 6 बॉन्ड्स. ओके, दॅट्स वाय यू विल गेट दिस कंपाऊंड. ओके, अर्थातच हे कंपाऊंड जास्त स्टेबल नाहीये, हे लगेच डिसइंटिग्रेट होतात. ओके, टू द लोअर ऑक्सिडेशन स्टेट. आले लक्षात? तर कोवॅलन्सी लक्षात ठेवा, मॅक्सिमम कोवॅलन्सी 6 कॅन बी अचीव्ह. दिस मेटल्स दिस सॉल्ट्स आर अवेलेबल, ज्याच्याबरोबर कोणीतरी पॉझिटिव्ह वाला लावला की हे सॉल्ट्स आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतात. राईट डाऊन दिस टेबल फॉर कोवॅलन्सी फॉर नायट्रोजन अँड सल्फर, नायट्रोजन अँड अदर एलिमेंट्स. अजून एक दुसरी गोष्ट, फॉस्फरस जेव्हा काय करतोय बघा, PCl3 पासून PCl5 बनवायचा, म्हणजे आपण काय करतो, एक इलेक्ट्रॉन जो एस मधला होतो त्याला प्रमोट करतो आणि MTD मध्ये नेतो. बरोबर, MTD ऑर्बिटल मध्ये नेतो. पण MTD ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन दिला तरी डी ऑर्बिटल अजूनही रिकामा राहिलेला आहे, म्हणजे एकच फक्त फुलफिल झालंय किंवा एकामध्येच एक इलेक्ट्रॉन आलाय, बाकीचे 4 रिकामे राहिले. आणि ते जे 4 रिकामे राहिले त्याच्यामध्ये हा फ्लुरीन जाऊ शकतो, म्हणजे 6वा फ्लुरीन आपण तिथे अकोमोडेट करू शकतो. येते लक्षात? दॅट्स वाय यू कॅन गेट हायर कोवॅलन्सी. ते लिहून झालंय का तुमचं? स्क्रीनशॉट काढू नका. का सांगतेय तर हे कोवॅलेंट बॉन्ड कोणते, आयनिक बॉन्ड कोणते वगैरे हे तुमच्याकडे लिहिलेले पाहिजेत, म्हणजे आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायला सोपं जाईल. कंपाऊंड बघायचे नायट्रोजनचे, फक्त ह्या टेस्टला आता एवढा सिलेबस म्हणून एवढं घेते. पुढच्या लेक्चर पासून आपण कंपाऊंड बघूयात. झालंय का? चला पुढे जायचं का? सो दीज आर डिफरंट कंपाऊंड फॉर नायट्रोजन हॅव्हिंग -3 to +5 ऑक्सिडेशन स्टेट. हे काय लिहून घेऊ नका, ही तुमच्याकडे यादी बरेचदा तयार झाली असेल. आहे ना तुमच्याकडे ही लिस्ट? I hope you have this list. NH3, N2, H4, NH2, OH, N2. So oxidation state is increasing. Oxidation state apply kaya jaanar aahe halu halu -3 to +5. You have different examples or different oxidation states for this one. Theek hai? येते लक्षात? सो दिस हे टेबल काय लिहायची गरज नाही, हे मी फक्त कशासाठी दिलंय, नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट कोणकोणते असतात. ओके, just see what is written over here. Nitrogen is a light of small size. In light of its small size, high electronegativity and solid propensity to shape p pi numerous bonds, so it shows different oxidation states ranging from -3 to +5. Okay, म्हणजे मग +4 ऑक्सिडेशन स्टेट होते, म्हणजे तुम्हाला माहित असेल आपण आता ग्रुप 15 मध्ये आहोत. सो पॉसिबिलिटी काय आहे? +3 आणि +5. ओके, म्हणजे +3 +5 आहे, मध्येच +4 येतोय. ठीक आहे,
सो प्लस फोर जेव होते नाइट्रोजन कि फॉस्फरस डिस्प्रोपोर्शन होता प्लस फोर है डिस्प्रोपोर्शन कस हो रहा है एक रिडक्शन हो रहा एक ऑक्सीडेशन हो रहा है डू यू रिमेम्बर दिस डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन अपने बघितली ऑलरेडी क्या हो जाता है जेव ऑक्सीडेशन स्टेट मध्य एखादी प्रोपेन्सिटी प्रॉपर्टी प्रोपेन्सिटी प्रॉपर्टी ओके तो प्लस फोर व सॉरी ऑक्सीडेशन स्टेट प्लस थ्री और प्लस फाइव ऐसी मध्य प्लस फोर आयामें जर का प्लस फोर ऑक्सीडेशन स्टेट ऐसी एखाद को क्या हो रहा है तो रिड्यूस हो रहा है प्लस थ्री ऑक्सीडाइज हो रहा है प्लस फाइव ओके सो फॉर एक्जाम्पल दिस HNO2 अनस्टेबल कंपाउंड सो अनस्टेबल आहे जेव्हा त्याचं कुठं रिडक्शन किंवा ऑक्सिडेशन होणार आहे त्याचं डिसइंटिग्रेशन होणार आहे तेव्हा काय होणार आहे प्लस फाइव आणि प्लस थ्री या दोन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये त्याचं कन्वर्जन होणार कळलं सो नायट्रोजन अँड फॉस्फरस विथ ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम प्लस वन टू प्लस फोर अंडर गो ऑक्सिडेशन एज वेल एज रिडक्शन इन ऍसिडिक मीडियम इट इज कॉल्ड एज डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन ठीक आहे लक्षात येते आता इथे काय झाले डिस्प्रोपोर्शनेशन बघा HNO2 इथे ऑक्सिडेशन स्टेट काय याची HNO2 मध्ये नायट्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे HNO2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय आहे नायट्रोजनची इट इज किती आहे प्लस फाइव आहे का प्लस थ्री इट इज प्लस थ्री ठीक आहे प्लस थ्री झाली म्हणजे काय होणार आहे एक घर कमी आणि एक घर जास्त मग इथे किती झाली बघा HNO3 मध्ये एक घर असं नाही थोडी कमी आणि थोडी जास्त हियर यू विल गेट प्लस फाइव म्हणजे प्लस थ्री होतं त्याचा प्लस फाइव झालं आणि NO इथे काय झालंय प्लस टू कळते एक कमी आणि एक जास्त असं तुम्हाला दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट मिळणार आहे सो इट इज नथिंग बट डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन हे काय आता लिहून घेऊ नका तुमच्या बुक मध्ये आहे हे लिहिलेलं म्हणजे हे पूर्ण स्लाइड काय लिहायची गरज नाहीये फक्त हा एक एक्स्ट्राचा पॉइंट माहिती असा ऑलरेडी तुम्ही हे शिकलेला आहात पण परत एकदा सांगितलं ठीक आहे पुढे जायचं डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन कळा हो म्हणून हा पॉइंट घेतलेला आहे की जेव्हा मधल्यातले ऑक्सिडेशन स्टेट येतात कोणत्याही बाबतीत म्हणजे आता हे 1, 2, 3, 4 पैकी आधी मधली कोणतीही आली ऑक्सिडेशन स्टेट तर काय होणार आहे थोडस कमी आणि थोडस जास्त एक ऑक्सिडेशन आणि एक रिडक्शन या दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल आहेत प्लस फाईव्ह वाला डिस्प्रोपोर्शनेशनला जाईल का नायट्रोजन पेंटॉक्साइड वेदर इट विल अंडरगो डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन व्हाट डू यू थिंक N2O5 प्लस फाइव ऑक्सिडेशन स्टेट वेदर इट विल अंडरगो डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन येस ऑर नो इट विल नॉट अंडरगो डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन वाय प्लस फाइव पेक्षा मोठी ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल नाही डिस्प्रोपोर्शनेशन याचा अर्थ काय तो जो नंबर आहे तो आधे मध्ये पाहिजे त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा मोठा हे दोन्ही नंबर पॉसिबल पाहिजे कळलं सो प्लस फोर प्लस थ्री प्लस टू डिस्प्रोपोर्शनेशन देतात प्लस फाईव्ह आणि मायनस थ्री देणार नाही आले लक्षात सो लेट अस गो टू नेक्स्ट पॉइंट हे तुमच्याकडे ऑलरेडी असणार आहेत एक्झाम्पल्स दिलेली त्याच्यामुळे हे काही लिहून घेऊ नका पुढे जाऊयात आपण रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ओके हायड्रोजनची रिएक्टिव्हिटी सो एक्झाम्पल द्या बरं हायड्रोजन आणि ग्रुप 15 एलिमेंट कुठलाही एक कंपाऊंड सांगा अमोनिया NH3 किंवा थोडक्यात काय तीन हायड्रोजन लागणार आहेत ओके सो इट विल फॉर्म बॉन्ड EH3 ओके EH3 द हायब्रिडायझेशन इज SP3 ओके सो दीज आर डिफरंट कंपाउंड NPASSBBI हायड्राइड NH3 PH3 ASH3 SBH3 BIH3 ओके सो बॉन्ड एन्थाल्पी यू कॅन सी इट इज डिक्रीजिंग आणि डिक्रीज होत जाते म्हणजेच काय स्टॅबिलिटी सुद्धा डिक्रीज होत जाते ऍज यू गो डाऊन द ग्रुप स्टॅबिलिटी इज डिक्रीजिंग कळले इट इज अगेन सिम्पल सिमिलर टू द रेग्युलर ट्रेंड म्हणजे आपण जेव्हा हायड्राइड्स बघितले ग्रुप 16 आणि 17 चे त्यावेळेस सुद्धा आपण हाच पॉइंट बघितला बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी कमी कमी होत जाते बॉन्ड इझिली ब्रेक होत जातो स्टॅबिलिटी पण कमी होत जाते कळले इवन या केस मध्ये बिस्मत आहे त्याची स्टॅबिलिटी एवढी कमी आहे की ते अनस्टेबलच होतो BIH3 हा खूप अनस्टेबल आहे कळले सो व्हाट आर द रिएक्शन्स फर्स्ट थिंग एनी एलिमेंट ई इट विल रिएक्ट विथ एलिमेंट ऑफ ग्रुप 15 इट विल रिएक्ट विथ हायड्रोजन एंड इट विल फॉर्म EH3 हायड्राइड ओके EH3 द
that is nothing but hydride. Okay, so with nitrogen it will form ammonia, with phosphorus it will form phosphine, with arsenic it will form arsine, with antimony it will form stibine, with bismuth it will form bismuthine. Okay, ही नाव माहिती असणं गरजेचं आहे. हे बाकीच्या कशामध्ये आपण ही हायड्रेट्सची अशी नावं पाहिलेली नाहीत. ओके, बाकी केसमध्ये हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोजन हायड्रोजन क्लोराईड अशी नावं होती, पण याच्यामध्ये चौघांची ह्या सगळ्यांची नावं जरा वेगवेगळी आहेत. ओके, त्याच्यामुळे या नावांवरती क्वेश्चन येऊ शकतो की अँटीमनी आणि हायड्रोजनची रिएक्शन झाल्यावर नाव पाहिजे. व्हॉट इज द नेम ऑफ द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड बाय हायड्रोजनेशन ऑफ अँटीमनी. ओके, दॅट्स वाय यू शुड नो दीज नेम्स व्हेरी प्रॉपर व्हेरी क्लिअरली. त्यातल्या त्यात महत्वाचा कोण येतो? फॉस्फिन. फॉस्फिन गॅस माहिती असेल तुम्हाला. या फॉस्फिन आपल्याला डिटेलमध्ये स्ट्रक्चर पण आहे. सो हा फॉस्फिन त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट आहे पीएच 3. ठीक आहे, बाकीचे तीन एवढे विचारणार नाही, पण अमोनिया आणि फॉस्फिन हे दोन नावं आणि त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले माहिती पाहिजे. ठीक आहे, या रिएक्शन काय लिहू नका, फक्त पहिली रिएक्शन लिहा. ग्रुप 15 फॉर्म्स EH3, 2E plus thrice H2 gives twice EH3. ठीक आहे, फक्त रिएक्शन कसे लिहिले बघा. इथं एन टू आहे, पण फॉस्फरस पी फोर असतो, आर्सेनिक एस फोर असतो, अँटीमनी आणि बिस्मत. इथं बिस्मत पाहिजे, ऍक्च्युली बी आय पाहिजे. सो दोन्ही बिस्मत कसे असणार आहे? अँटीमनी आणि बिस्मत सिंगल काढायचे. ओके, कॅटनेशन प्रॉपर्टी कमी कमी होत जाते. ओके, सो त्यानुसार रिएक्शन बॅलन्स करायचे. इन जनरल एनी एलिमेंट प्लस हायड्रोजन इट विल गिव्ह ईएच थ्री. ओके, डोंट राईट ऑल दीज रिएक्शन, जस्ट राईट डाऊन नेम्स ऑफ द प्रॉडक्ट. ओके, प्रॉडक्टची नावं माहिती असू देत, आणि त्याच्यानंतर काय लिहायचं? स्टॅबिलिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ओके, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी डिक्रीजेस, स्टॅबिलिटी ऑल्सो डिक्रीजेस. ओके, व्हॅल्यूज वगैरे काही लिहू नका, या व्हॅल्यूज फक्त तुम्हाला कंपॅरिझनला दिलेल्या आहेत, कोणी विचारणार नाही. या स्लाइड मधलं काय लिहायचंय? फक्त ही पहिली रिएक्शन EH3 तयार करायची, त्याच्यानंतर ही प्रॉडक्ट्सची फक्त नावं लिहा, वाटलं तर नंतर तुम्ही गाळलेल्या जागा भराय. आणि एक पॉइंट काय लिहायचा? ऍज यू गो डाऊन द ग्रुप स्टॅबिलिटी डिक्रीजेस, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी डिक्रीजेस. ओके, झालंय तुमचं पुढे जायचं? इथं एस बी लिहिलं, इथं बिस्मत पाहिजे शेवटच्या स्टेपला. मग अशी सांगितलं होतं ना, इथं चुकून एस बी लिहिलंय, इथं बिस्मत पाहिजे. ओके, व्हॅल्यूज कुठल्याही लिहू नका, परत परत सांगते. फक्त काय लिहाय? बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी डिक्रीजेस, स्टॅबिलिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. तर आता मला सांगा, स्टॅबिलिटी डाऊन द ग्रुप डिक्रीज होत चालली आहे, तर ऍसिडिक कॅरेक्टर काय होत जाईल? इन्क्रीज होत जाणार का डिक्रीज होत जाणार? बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी डिक्रीज होत चालली आहे, तर ऍसिडिक कॅरेक्टर काय होत जाणार आहे? इन्क्रीज होत जाणार, कारण की आपल्याला माहितीये एच बॉन्ड जेवढा वीक असेल तेवढा ऍसिडिक नेचर जास्त. त्याच्यामुळं सगळ्यात कमी ऍसिडिक नेचर कोणाचं असणार आहे? तर अमोनियाचं. मोस्ट लेस ऍसिडिक नेचर कोणाचं? अमोनियाचं. रादर अमोनिया इज वर्किंग ऍज अ बेस. आणि ऍसिडिक नेचर वाढत जाण्यापेक्षा इथं लोन पेअर असल्यामुळं काय म्हणतो आपण, तर ऍसिडिक नेचर वाढत जातं असं नाही म्हणायचं, तर बेसिक नेचर कमी कमी होत जातं असं म्हणायचं. कळालंय काय सांगते? आपल्याला रेग्युलर माहिती आहे की हायड्रोजनचा बॉन्ड इथं वीक होत चाललाय, याचा अर्थ ऍसिडिक नेचर वाढत जातं. ओके,
बट इन जनरल दीज हाइड्राइड्स आर बेसिक इन नेचर. वाय? बिकॉज दे हैव लोन पेयर. बरोबर आहे. NH3 बेस आहे. रीजन इट हैज अ लोन पेयर. तो हा बेस आहे आणि ऍसिडिक नेचर वाढत जातं असं म्हणणं बेस साठी चुकीचं आहे. आणि हा बेस आहे प्रत्येक. म्हणून शब्द कसा वापरायचा? इन्स्टेड ऑफ युजिंग ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस, यूज द सेंटेन्स बेसिक नेचर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ओके, पुढच्या याच्यामध्ये आहे जे स्लाइड मध्ये. हायड्राइड्स तुम्ही व्यवस्थित करा. हायड्राइड्स वरती 100 प्रश्न असतात. ठीक आहे, कशामध्ये? ग्रुप 15 च्या हायड्राइड्स. व्हेरी केअरफुली स्टडी दीज हायड्राइड्स. लेट अस स्टडी वन बाय वन इच प्रॉपर्टी. So stability of hydrides decrease down the group. Okay, हे मगाशीच आपण बघितले. Stability decreases down the group because bond dissociation energy decreases down the group. Okay, even BiHT is very much unstable. It does not exist also. ठीक आहे, त्याचा existence सुद्धा नाहीये जास्त. So what happens to reducing character? म्हणजे थोडक्यात काय? रिड्युसिंग कॅरेक्टर म्हणजे काय? एच मायनस द्यायचा. बरोबर ना? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन म्हणजे काय? रिड्युसिंग एजंट काय करणार आहे? त्याच्याकडचं हायड्रोजन देणार आहे. सो ऍज यू गो डाऊन द ग्रुप व्हॉट इज हॅपनिंग? इट इज दे आर व्हेरी मच गुड एबल टू गिव्ह हायड्रोजन. सो हायड्राइड फॉर्म फ्रॉम ग्रुप 15 हॅव आर व्हेरी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. देर इज एन इन्क्रीज इन रिड्युसिंग कॅरेक्टर ऑफ हायड्राइड्स डाऊन द ग्रुप. वाय? बिकॉज अगेन स्ट्रेंथ ऑफ ईएच बॉन्ड डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ईएच बॉन्ड जेवढा ब्रेक होणार आहे इझिली, तेवढ्या इझिली आपण हायड्रोजन डोनेट करू शकू. रिड्युसिंग कॅरेक्टर तेवढं वाढणार आहे. आले लक्षात? सो सगळ्यामध्ये रिझन एकच आहे की स्टॅबिलिटी का डिक्रीज होते तर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कमी कमी होत चालली. रिड्युसिंग कॅरेक्टर का इन्क्रीज होत जातं? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी कमी कमी होत चालली. कळाले? नेक्स्ट वन बॉइलिंग पॉइंट. हा फक्त थोडासा वेगळा पॉइंट आहे. बॉइलिंग पॉइंट बघा काय लिहिलंय. पहिल्यांदा फॉस्फरस आहे, मग आर्सेनिक आहे, मग नायट्रोजन आहे, मग अँटीमनी आहे आणि मग बिस्मत आहे. हा नायट्रोजन मध्येच कुठेतरी आलाय. कॅन यू गिव्ह एनी रिझन फॉर दिस इन्क्रीज इन बॉइलिंग पॉइंट ऑफ नायट्रोजन दॅन फॉस्फरस अँड आर्सेनिक? म्हणजे आपल्याला नॉर्मल काय दिसतं, डाऊन द ग्रुप बॉइलिंग पॉइंट इज इन्क्रीजिंग, पण नायट्रोजन हा मध्येच आलाय. कॅन यू गिव्ह एनी रिझन? बॉइलिंग पॉइंट एज यू गो डाऊन द ग्रुप इट इज इन्क्रीजिंग, बट नायट्रोजन इज इन बिटवीन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन, व्हॉट हॅपन्स ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन? देर इज इन्क्रीज इन हायड्रोजन बॉन्डिंग, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, जे आपण एच टू ओ मध्ये बघितलं होतं, एच एफ मध्ये बघितलं होतं, तसंच एनएच थ्री मध्ये. ठीक आहे, बट जस्ट कीप इन माइंड एच टू ओ आणि एच एफ लिक्विड होते, एनएच थ्री लिक्विड नाहीये, गॅसच आहे. ठीक आहे, एनएच थ्री इज अ गॅस, पण यांच्यापेक्षा याचा बॉइलिंग पॉइंट थोडासा जास्त आहे. ओके, सो फर्स्ट पॉइंट, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साईज ड्यू टू इन्क्रीज इन वॅन्डरवाल फोर्सेस. तुम्हाला माहित असेल आपण वॅन्डरवाल फोर्सेसच्या बाबतीत, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि वॅन्डरवाल फोर्सेस. इफ यू रिमेंबर, जसं जसं साईज वाढत जाते तसं तसं दोन मॉलिक्युल्सचं इंटरॅक्शन वाढत जातं. मॉलिक्युल्सचं इंटरॅक्शन वाढलं की मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट वाढत जाणार. आठवत आहे ना? ओ टू आणि एस एट बद्दल बघितलं होतं आपण. ऑक्सिजन ओ टू आणि एस एट. ओ टू म्हणजे दोनच ऑक्सिजन आहेत, छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत. एस एट म्हणजे 8 मॉलिक्युल्स आहेत, लार्जर स्ट्रक्चर आहे. सो लार्जर स्ट्रक्चर असल्यामुळं त्याचं दोघांचं एकमेकांमध्ये असणारं रिलेशन जास्त वाढतं आणि वॅन्डरवाल फोर्सेस जास्त वाढतात. आणि वॅन्डरवाल फोर्सेस वाढल्यामुळं तो सॉलिड फॉर्म मध्ये गेला. कळाले? सो सेम थिंग ओव्हर हिअर. ऍज यू गो डाऊन द ग्रुप साईज इज इन्क्रीजिंग, देअरफॉर वॅन्डरवाल फोर्सेस आर इन्क्रीजिंग, देअरफॉर बॉइलिंग पॉइंट इज इन्क्रीजिंग. ओके, but in case of nitrogen what is happening? It is much more due to presence of hydrogen bonding. Okay, nitrogen ja bhi tajun jaasta hai karan ki hydrogen bonding tyachyamade present hai. konala kai doubt hai ka boiling point asa ka jala? ki apan pudche characters baghuya ani mag ekatra apan ekda revise karuya. next one bond angle. सो अगेन दिस ट्रेंड इज कॉमन. म्हणजे आपण ही ट्रेंड ऑक्सिजन मध्ये पण बघितली होती, जे ग्रुप 16 मध्ये पण आणि 17 मध्ये सुद्धा. ऍज यू गो डाऊन द ग्रुप बॉन्ड अँगल इज गोइंग टू डिक्रीज. ठीक आहे, या केसमध्ये डिक्रीज हळूहळू कमी होत जाते कारण की अगेन डी ऑर्बिटल्स, म्हणजे साईजच आपल्या इथे रेग्युलर नाहीये. बरोबर आहे ना? साईज मध्ये जो डिफरन्स आहे तो खूप कमी आहे, त्याच्यामुळे बॉन्ड अँगल मधला डिफरन्स सुद्धा खूप कमी होत जातो. इथं बघा, नायट्रोजन आणि फॉस्फरस मध्ये खूप जास्त डिफरन्स आहे, पण आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ हळूहळू हा डिफरन्स कमी होत जातो. ओके,
जसं आपण पहिल्या ऍटॉमिक प्रॉपर्टीज मध्ये बघितलं सेम रिझन इज देअर. ओके, आर्सेनिक SBBI या तिघांची ऍटॉमिक साईज मध्ये फार जास्त डिफरन्स नाहीये, त्याच्यामुळे हायड्राइड्सच्या बॉन्ड अँगल मध्ये सुद्धा फार जास्त डिफरन्स येणार नाही. कळाले? सो इन जनरल NH3 ची मॅक्सिमम काय येतं, हाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन, सो देर इज मोर रिपल्शन बिटवीन लोन पेअर अँड बॉन्ड पेअर, बट एज यू गो डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस, सो बॉन्ड अँगल इज ऑल्सो गोइंग टू डिक्रीज. ओके, लास्ट अँड इम्पॉर्टंट पॉइंट, बेसिसिटी. मगाशीच आपण बघितला होता पॉइंट, एज यू गो डाऊन द ग्रुप ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस, आपण मगाशी बघितलंय, एज यू गो डाऊन द ग्रुप स्टॅबिलिटी डिक्रीज होत जाते, ऍसिडिक नेचर इन्क्रीज होत जातं, पण नायट्रोजन फॉस्फरसचे जे हायड्रेट्स आहेत हे बेसिक आहेत, त्याच्यामुळे आपण ऍसिडिक नेचर इन्क्रीज होत जातं म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, बेसिक नेचर डिक्रीज होत जातं, बेसिक नेचर डिक्रीजेस. ओके, सो बेसिक नेचर डिक्रीजेस एज यू गो डाऊन द ग्रुप, बट देर इज सम डिफरन्स इन लास्ट पॉइंट. ओके, अगेन ड्यू टू सिमिलॅरिटी इन साईज ऑफ अँटीमनी अँड बिस्मथ यू विल गेट नॉट एक्झॅक्ट द ट्रेंड विच इज गिव्हन बाय फर्स्ट फोर एलिमेंट्स. ओके, जसं इथं प्रॉब्लेम झालाय, म्हणजे थोडा डिफरन्स फार जास्त नाहीये, तसंच इथं उलट झालंय की याचा बेसिसिटी जास्त आहे बिस्मथची आणि अँटीमनीची थोडीशी कमी होते. कळालं? It increase the size of central atom, decrease in basic character as we move down the group. कळले? रिझन सेम आहे, NH bond weak होत जातो, acidic nature increase होत जातं, or otherwise what I can say, basic nature decrease होत जातं. Okay? So these are main important points for hydrides of nitrogen. याच्यावर hydrides of group 15 maximum questions तुम्ही आता MCQ solve करत आहे लक्षात येईल तुम्हाला, याच्यावरती खूप questions आहेत, बॉन्ड अँगल वरती, बॉलिंग पॉइंट वरती, रिड्युसिंग कॅरेक्टर, बेसिक नेचर, हेच जास्त करून विचारलेले आहेत ट्रेंड्स. ठीक आहे, सो हे सगळे पॉइंट व्यवस्थित लिहून घ्या, वाटलं तर तुम्हाला वेळ देते. हे अँगल्स वगैरे जरी ब्रॅकेटमध्ये नाही लिहिले तरी चालतील, या व्हॅल्यूज तुम्हाला पुस्तकात मिळतील, पण रिझन्स व्यवस्थित लिहून घ्या. हे रिझन्स कशासाठी लागतात, तर ऍसर्शन आणि रिझनचे जे पॉईंट असतात की नाही, की बॉइलिंग पॉईंट असं असं इन्क्रीज होत जातो, व्हॉट इज द रिझन, सो एक्झॅक्ट रिझन इज दिस वन. समजा हे रिझन नसेल तर आपण म्हणू शकतो रिझन इज रॉंग वगैरे. ओके, हे पॉइंट्स व्यवस्थित लिहून घ्या. आता हे खूप जास्त आहे लिहायला, तुम्हाला पाहिजे असेल तर एक काम करा, आता म्हणजे आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे म्हणून लिहिताय. शॉर्टकट मध्ये लिहून घ्या पॉइंट्स, म्हणजे लवकर होईल. कोणाला काही डाऊट आहे का की असं नेचर इकडं काय झालं, कमी का झालं, जास्त का झालं, विचारा क्वेश्चन्स असतील तर. इन केस ऑफ बेसिसिटी रिमेंबर ऍज अ पॉइंट ऑफ ऍसिडिटी, बेसिसिटी हा पॉइंट आहे ना ऍसिडिटी म्हणून समजून घ्या. आपण ग्रुप 17 आणि ग्रुप 18 मध्ये ऍसिडिक कॅरेक्टर म्हणून हा पॉइंट बघितलाय, हायड्रेट्सचा ऍसिडिक कॅरेक्टर बघितलंय. ऍज वी मूव डाऊन द ग्रुप द बॉन्ड एन्थॅल्पी इज डिक्रीजिंग, ओके सॉरी बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी इज डिक्रीजिंग, सो स्टॅबिलिटी इज डिक्रीजिंग. हे रिझन सगळ्यांसाठी सेमच आहे, बरोबर? पहिला पॉइंट आहे तो ग्रुप 15, 16, 17 सगळ्यांसाठी सेमच आहे, स्टॅबिलिटी इज डिक्रीजिंग. जसजसं स्टॅबिलिटी डिक्रीज होत जाते, बॉन्ड वीक होत जातो, तसतसं ऍसिडिक नेचर वाढत जातं, कारण की एच प्लस आपल्याला देता येतोय. ओके, ऍसिडिक नेचर वाढत जातं, ऍसिडिक नेचर वाढत जातं, त्याच्या उलट बोलायचं झालं तर काय म्हणता येईल, बेसिक नेचर कमी होत जातं. लक्षात येते? ऍसिडिक नेचर वाढत जातं हे म्हणण्यापेक्षा इथं काय, ऍक्च्युली तर नायट्रोजन फॉस्फरस हे सगळे जे हायड्रेट्स आहेत ते बेसिक नेचर मध्ये, त्याच्यामुळे इथं वर्ड फक्त अपोजिट वापरायचा, इन्स्टेड ऑफ इन्क्रीज इन ऍसिडिक नेचर सेम डिक्रीज इन बेसिक नेचर, दोन्हीचा अर्थ एकच होतो. ओके, सो बेसिसिटी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, बट इन केस ऑफ SB अँड BI ड्यू टू कम्पॅरेबल साईज ऑफ बिस्मथ अँड SB, बिस्मथची साईज जेवढी पाहिजे तेवढी मॅक्सिमम नाहीये, त्याच्यामुळे त्याचा हायड्रेट जेवढं पाहिजे तेवढं जास्त बेसिक नाही होत. आठवते ना हा पॉइंट, आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये पण पाहिलाय, आयनायझेशन पोटेन्शियल मध्ये पण पाहिलंय, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट मध्ये पण पाहिलंय. सो सेम रिझन हियर, की बिस्मथचा साईज पाहिजे तेवढा मोठा नाहीये, त्याच्यामुळं
त्याच्या अँटीमनी बरोबरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पाहिजे तशा नाही होत. एकतर इक्वल तरी होतं किंवा डिक्रीज कमी होते किंवा कधी कधी इन्क्रीज सुद्धा होत. या स्लाइड वरून तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व होतील. तुम्ही ऑलरेडी अभ्यास सुरू केला असेल त्यावरून तुम्हाला माहित असेल की ग्रुप 15 मध्ये बरेचसे क्वेश्चन हायड्राइड्स वरती आहेत. जायचं पुढे. झालंय का लिहून सांगा म्हणजे आपण पुढे जाऊयात. हेच मेन आपला ग्रुप 15 मध्ये मॅक्सिमम कशावरती आहे तर यावरतीच आहे. नेक्स्ट वन रिएक्शन विथ ऑक्सिजन. सो ऑक्सिजन आणि नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फॉस्फरस यांचे रिएक्शन झाल्यावर काय तयार होणार आहे, वेगवेगळे ऑक्साईड्स. ओके, सो विल गेट टू टाइप्स ऑफ ऑक्साईड्स, ट्राय ऑक्साईड्स अँड पेंटाऑक्साईड्स. ओके, M2O3 अँड M2O5. ओके, सो ग्रुप 15 एलिमेंट फॉर्म्स टू ऑक्साईड्स, ट्राय ऑक्साईड्स अँड पेंटाऑक्साईड्स. ओके, जसं ग्रुप 16 एलिमेंट्स मध्ये कोणते दोन ऑक्साईड्स होते, ग्रुप 16 एलिमेंट्स मध्ये वी हॅव डायऑक्साइड्स अँड ट्राय ऑक्साइड्स. आठवते ना, MO2 आणि MO3 असे दोन होते. तसंच ग्रुप 15 मध्ये कोण आहे, ट्राय ऑक्साइड आणि पेंटॉक्साइड. ओके, M2O3 M2O5. ओके, इन जनरल ऍसिडिक नेचर ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट इज ऑलवेज हायर दॅन लोअर ऑक्सिडेशन स्टेट. ओके, कोणत्याही मेटलचा हायर ऑक्सिडेशन स्टेट ऍसिडिक असतं, लोअर ऑक्सिडेशन स्टेट लेस ऍसिडिक असतं. म्हणजे ट्रायऑक्साइड आणि पेंटॉक्साइड ची कंपॅरिझन केली तर पेंटॉक्साइड इज मोर ऍसिडिक. ओके, अँड ऍज यू गो डाऊन द ग्रुप ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीजेस अँड बेसिसिटी इन्क्रीजेस. हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. बघा काय सांगितलं, इन जनरल जे ऑक्साइड्स असतात ते ऍसिडिक असतात. ठीक आहे, ऍसिडिक नेचर या दोघांचं कंपॅरिझन केलं. इन केस ऑफ पेंटॉक्साइड अँड ट्रायऑक्साइड, पेंटॉक्साइड इज मोर ऍसिडिक दॅन ट्रायऑक्साइड. ठीक आहे, पण आता फक्त पेंटॉक्साइड ची लाईन घेतली किंवा ट्रायऑक्साइड ची लाईन म्हणजे ग्रुप मधले सगळे ट्रायऑक्साइड्स किंवा सगळे पेंटॉक्साइड घेतले, तर त्यांचं ऍसिडिक नेचरचं काय होतं, तर काय होत जातं बघा, ऍज यू गो डाऊन द ग्रुप ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ द ऑक्साइड्स डिक्रीजेस अँड बेसिसिटी इन्क्रीजेस. ओके, डाऊन द ग्रुप. पुढचं जाऊ दे, मला एकंदरीत सांगा, एक कॉमन म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी विचारते की मेटलचं ऑक्साईड असेल तर ते ऍसिडिक असतं का बेसिक असतं, मेटलचं ऑक्साईड असेल तर ते ऍसिडिक असतं का बेसिक असतं. कुठलंही मेटल घ्या आणि ऑक्साईड बनवा, वेदर इट इज ऍसिडिक ऑर बेसिक, मेटलचे ऑक्साईड कसे असतात, बेसिक असतात. ठीक आहे, आणि नॉन मेटलचं ऑक्साईड कसं असतं, नॉन मेटलचं ऑक्साईड वेदर इट इज ऍसिडिक ऑर बेसिक, नॉन मेटल ऑक्साईड इट इज ऍसिडिक. बरोबर आहे की नाही. आणि आता ग्रुप 15 चा विचार करा, ग्रुप 15 एलिमेंट्स वरपासून खाली जाताना काय होत, पहिले नॉन मेटल्स आहेत, मेटेलॉइड्स आहेत आणि मग बेस, नंतर काय आहे, मेटल्स आहेत, नॉन मेटल्स, मेटेलॉइड्स आणि मेटल्स. त्याच्यामुळे ऍसिडिक कॅरेक्टर काय होत जाणार आहे, पहिले सगळे ऍसिडिक असणार आहे, मधले जे आहेत ते अम्फोटेरिक असतात आणि खाली येऊ तसं बेसिक होत जातात. कळलं, कारण की वरती नॉन मेटल्स आहेत आणि खाली मेटल्स आहेत. लक्षात आली ना कन्सेप्ट, काय सांगते, ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ द ऑक्साइड्स डिक्रीजेस, ऍसिडिक नेचर कमी कमी होत जातं आणि ऍट द सेम टाइम बेसिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातं, कारण की वरती आहेत नॉन मेटल्स, ऍसिडिक ऑक्साइड्स आहेत आणि शेवटी आहेत ते मेटल्स विच आर बेसिक ऑक्साइड्स.
तो वेदर दिस कड़ा लगा पॉइंट है. जे कंसेप्ट है समझ ला ना कि एसिडिक नेचर कमी का होत जातो आणि आता इन जनरल कि नॉन मेटल्स एसिडिक का असतात आणि मेटल्स बेसिक का असतात. तर नॉन मेटल्स मध्ये काय असतं, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते बरोबर आहे. ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इट विल अट्रॅक्ट वॉटर्स ओ एच बॉन्ड टुवर्ड्स इट सेल्फ आणि एच प्लस आयन्स इझिली बाहेर पडतात, म्हणजे तो ऍसिडिक नेचर त्याचं दाखवतो. हे ऍसिडिक आणि बेसिक नेचर आपण जेव्हा ऑक्साईड्स बघितले तेव्हा परत परत सांगते हे कसं बघायचं. ते हे ऑक्साईड्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायचे आणि वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यावर पीएच तुम्हाला ऍसिडिक दिसतो का बेसिक दिसतो ते बघायचं बरोबर आहे ना. म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं की एच आणि ओ एच आहे, जर का एच प्लस रिलीज होत असेल तर ऍसिडिक, ओ एच मायनस रिलीज होत असेल तर बेसिक बरोबर ना. तर जे नॉन मेटल्स असतात ते काय करतात, एच प्लस ला रिलीज करतात, मेटल्स असतात ते ओ एच मायनस ला रिलीज करतात. दरफॉर हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मुळे ओ एच अट्रॅक्ट होतो, एच प्लस इझिली बाहेर जातात आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टर मेटल्स मध्ये असल्यामुळे ते एच प्लस ला अट्रॅक्ट करतात आणि ओ एच मायनस रिलीज करतात. कळाले? As we move down the group, atomic size increases, hence acidic character of the oxides decreases and basic nature increases. ठीक आहे? So, गंमत बघा काय आहे इथे, नायट्रोजन आणि फॉस्फरस प्युअरली ऍसिडिक, त्याच्यानंतर अँटीमनी आणि बिस्मत अँड सॉरी आर्सेनिक अँड अँटीमनी एम्फोटेरिक आणि बिस्मत आहे तो प्रिडॉमिनेटली बेसिक. एम्फोटेरिक हा शब्द माहिती आहे ना, एम्फोटेरिक ऑक्साइड. एम्फो म्हणजे ऍक्च्युली हा बोथ ऍसिडिक आणि बेसिक दोन्ही प्रॉपर्टी दाखवतो, जसं मेटलॉइड असतं तसंच एम्फोटेरिक. ओके, सो एज यू गो डाऊन द ग्रुप, नायट्रोजन फॉस्फरस आर ऍसिडिक ऑक्साइड्स, आर्सेनिक अँटीमनी एम्फोटेरिक अँड बिस्मथ इज प्रिडॉमिनेंटली बेसिक ऑक्साइड. ओके, एक कॉमन काय लक्षात ठेवायचं, नॉन मेटल ऑक्साइड्स ऍसिडिक असतात, मेटल ऑक्साइड बेसिक असतात, त्यानुसार तुम्ही लिहू शकता. ऍसिडिटी आणि बेसिसिटी कशी बघायची आठवते का सांगितलेलं, ऑक्साईड्सचं ऑक्साईड्सची ऍसिडिटी आणि बेसिसिटी कशी बघायची, ह्या ऑक्साईड्सला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायचं, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून त्याचा पीएच बघायचा थोडक्यात. पीएच ऍसिडिक असेल तर ऍसिडिक, बेसिक असेल तर बेसिक, कळालं? किंवा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं की काय प्रॉडक्ट येतात ते बघायचं. ओके, सो इन जनरल नॉन मेटालिक ऑक्साइड्स आर ऍसिडिक, मेटालिक ऑक्साइड्स आर बेसिक, त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिक नेचर कमी कमी होत जाताना आणि बेसिक नेचर इन्क्रीज होताना दिसणार आहे. कळाले? सो या स्लाइड मधलं सगळं काही लिहित बसू नका, फक्त काय पॉइंट लिहा, M2O5 इज मोर ऍसिडिक दॅन M2O3 आणि शेवटचा पॉइंट काय लिहायचा, ऍसिडिक कॅरेक्टर डिक्रीजेस, बेसिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, एवढंच लिहा. या जे रेड मध्ये आहे तेवढंच लिहा. ग्रुप 15 एलिमेंट समजलाय का तुम्हाला टॉपिक, जे एवढं जे काय सगळं घेतलंय तुमच्या आता क्वेश्चन बऱ्यापैकी सॉल्व्ह होतील आय थिंक. आपली दोन रिएक्टिव्हिटी झाल्यात, अजून दोनच राहिलेले आहेत. बरं, क्वेश्चन जेव्हा तुम्ही पुस्तकातून सॉल्व्ह कराल तेव्हा एक मोठा प्रॉब्लेम काय येतो, पी ब्लॉक एलिमेंट्स, एक तर आपण अर्ध्या धड्यावरती क्वेश्चन आपण टेस्ट घेणार आहोत आणि 15, 16, 17, 18 तर काही काही वेळेस तुम्हाला फक्त 16, 17, 18 काही काही वेळेस 15 सगळे धडे किंवा कधी कधी 13 सगळे पी ब्लॉकचे एकत्र क्वेश्चन्स असतात. तर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना फक्त रिएक्टिव्हिटी जे आहेत, केमिकल रिएक्टिव्हिटी, तिथपर्यंतच पॉईंट्स करा. म्हणून मी ओव्हरव्ह्यू मध्ये जे पॉईंट्स दिले ते नाही, आपण जेव्हा ओव्हरव्ह्यू बघतो, थांबा आपण दाखवतोय तुम्हाला इथे. मी तुम्हाला पहिल्या वेळेस पण सांगितलं होतं की ह्या पॉइंट वाईज तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुमचं गोंधळ होणार नाही. कारण की पुस्तकामध्ये हजारो प्रश्न आहेत, सगळे प्रश्न एकदम करायला घेतले तर सगळा गोंधळ होतो ना की हा धडा झालाय का नाही, हा पॉइंट झालाय का नाही. काय करा, ऑकरन्सचे क्वेश्चन आधी सॉल्व करा, मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनचे, मग ऍटॉमिक ट्रेंड्सचे, मग फिजिकल प्रॉपर्टीजचे, असे तुम्ही क्वेश्चन सॉर्ट आउट करून सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचा एक एक पॉइंट क्लिअर होईल. कळते?
नाही तर मध्येच काय होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हा 5वा प्रश्न आहे, तर 6वा प्रश्न ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन वर असतो, आणि मग मॅडमने आपल्याला शिकवलंच नाही असा क्वेश्चन होतं, कळाले? त्याच्यामुळे हे जे पॉइंट्स मुद्दामून मी दरवेळेस तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगत असते की काय काय करायचंय, हे आपल्याकडे यादी तयार पाहिजे, म्हणजे तेवढे तुमचे पॉइंट्स एक एक क्लिअर होते, कळाले? सो तुम्ही अभ्यास करताना काय करा, समजा ग्रुप 15 सुरू केलाय तर ग्रुप 15 चे हे सगळे पॉइंट कव्हर करायचे, त्याच्यानंतर ग्रुप 16 पशी जायचं, मग 17 आणि मग 18, असं वन बाय वन एक एक पॉइंट कव्हर करत जा, तर तुमचा अभ्यास नीट होणार आहे, कळाले? सो आपण उद्या थोडेसे क्वेश्चन, आज आपले आता एक दोनच रिएक्शन फक्त बघायच्या राहिले, ते झालं की उद्या आपण प्रॅक्टिस क्वेश्चन थोडेसे घेऊयात, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसे प्रश्न विचारले जातील, आणि मग आपण तुम्ही टेस्ट द्यायला रेडी व्हा, चालेल? सो लेट अस स्टॉप हियर, कोणाला काही लिहायचं असेल तर सांगा, कोणती स्लाइड दाखवायची असेल तर, अदरवाइज ग्रुप मधनं बाहेर लीव झालात मीटिंग मधनं तरी चालेल. कोणाचा आधीच लिहायचं राहिलं असेल तर सांगा, नाही तर आपण मीटिंग एंड करूया. झालंय का सगळ्यांचं? आपण मग एंड करूयात. ज्यांचं झालं असेल त्यांनी बाहेर पडलं तरी चालेल. श्रेया झालंय का हे? Okay, then let's stop this meeting.